भद्रम करणे शृणुयाम देवा भद्रम पश्ये माच विजर्द्राह स्तरे रंगे स्तुष्टवागुं सस्तनु विरवसे महे देवहितं जदायुः सतमिन्नु सरदो अन्ते देवा जत्रा नश्चकरा जरसं तनु नाम्मा पुत्रासो जत्र पितरो भवन्ति मानो मध्यारी रिखता युर्गन्तो अदितिर्द्योरदितिरन्दरि च मदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्च जना अदितिर्जातमदितिर्जनितवम्मा द्योः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्ति ब्रह्म शान्तिः सर्वगुं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सुशान्तिर्भवतु ॐ यतो यतः समीयसे ततो नो अभयं कुरु सन्नः कुरु प्रजाभ्यो वयं नः पुसव्य सुशान्तिर्भवतु श्रीमन्महागणाधिपतये नमः। ओम श्री मनमहागणाधिपते नमः। ओम लक्ष्मी नारायणाभ्याम नमः। ओम सची पुरंद्राभ्याम नमः। ओम मातृपितृ चरण कमलेभ्यो नमः। ओम इष्ट देवताभ्यो नमः। ओम ग्राम देवताभ्यो नमः। ओम स्थान देवताभ्यो नमः। ओम वास्तु देवताभ्यो नमः। ओम सर्वे वेभ्य देवेभ्यो नमः। सिद्ध बुद्ध सहिता श्री मनमहागणाधिपते नमः। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः धूम्रकेतुर्गणादच्छ भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि य पठेच्छणु यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लां वरधरं देवं शशिवर्णं चतुर्जं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नो मङ्गले सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शृण्डे त्र्यम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते श्रीमन्महागणाधिपतये नमः। ओम श्री विष्णुर्विष्णुर्विष्णु श्रीमद्भवतो महाप्रसस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य श्रीब्राह्मणो अन्यद्वितीय प्रार्द्रे श्रीस्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्त्रे अष्टाविंशतितमे युगे कलियुगे कल्पप्रथम चरणे भूरलोके जम्बूद्वीपे वरदखण्डे भारतवर्षे आर्यावर्तान्तर्गते ब्रह्मावर्तैकदेशे उत्तरप्रदेशे आगरामण्डलान्तर्गते मथुराजनपदे वृन्दावन्धामे श्रीव्रजधामाश्रमे निकटे श्री राधा कृष्ण मंदिर में स्थिते यथा नक्षत्रे यथा योगे यथा करणे यथा नक्षत्रे शेषेषु गृहेषु यथा यथा राशि स्थान स्थितेषु सतसु एवं ग्रह गुण गण विशेषण विशिष्टायाम सो पुण्यतो अमुक गोत्र उत्पन्नस्य अपना गोत्र लीजिए अपना नाम लीजिए बोलिए अहम
मम आत्मना श्रुति स्मृति प्राणोक्त फल प्राप्ति अर्थम कायिक वाचिक मानसिक शारीरिक त्रिविध ताप निर्विघ्नम संपन्नम श्री राधा कृष्ण भक्ति प्राप्ति हेतवे जन्म कुंडल्या वर्ष कुंडल्या गोचर कुंडल्या सर्वे ग्रह अनिष्टकारक सिद्ध्यर्थम श्रीमद्भागवत द्वितीय दिवसे अहम पूजनम करिष्ये। ओम जजाग्रतो दूरमुदेति देवं तदुसप्तस्य थेवेति दूरंगमं ज्योतिगांज्योतिरे कंतन मे मनः शिव संकल्पमस्तु सिद्धिरस्तु कामनाय सिद्धिरस्तु। ओम चंद्रमा मनसो जात चोह सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत। ओम चंद्रमा मनसो जात चोह सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत। ओम गंधम द्वारा द्वादशां नित्यपुष्टां करिष्णीमेश्वरी सर्वभूतानां तामहो पविये श्रियम्। गजाननं भूतिगणादिसेवितं कपित्थजम्बुफलचारुवक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्राय नियतः प्रणताय स्मतां सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। खड्गां चक्रगदेषु चापपरिगां चूलम्बुशुण्डीं शिरःशङ्खं सन्दधतीं करिस्त्रिनेनां सर्वाङ्गभूषावृतां नीलास्मद्युतमास्य पाददशकां सेवे महाकालिकां। यामस्तुतसपिते हरौ कमलजो हन्तु मधुं कैटवं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ध्यानं ध्यानार्थे अच्युत पुष्पाणि समर्पयामि नमः। ओम पाद्योपाद्यम समर्पयामि अस्तु अर्घ्यम समर्पयामि मुखे आचमनम जलम समर्पयामि सर्वांगे स्नानम जलम समर्पयामि नमः। ओम युवा सुवासा परवीत आगात सुयश्री अनुभवति जायमान तम दिरास कवयुनन्ति स्वाध्यो मनसा देवयन्त। वस्त्रं वस्त्रान्ति रक्तसूत्रं समर्पयामि नमः। हाँ जी। ओम गंधं द्वारा द्वादशां नित्यपुष्टां करिष्णीमेश्वरी सर्वभूतानां तामहो पविये श्रियम्। गन्धनाल्लेपनं समर्पयामि गन्धनाल्लेपनान्ते अच्छत् ओम अच्छन्नमी मदन्तय प्रिया दुःखता स्तोखता सुभानुभो विप्रान्विष्टयामते जो जानवेन्द्रते हरि अच्छतान् समर्पयामि नमः। अच्छतान्ते पुष्पमाला पुष्पमाला पुष्पमाला
ओम माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादीन वे प्रभु मया हृतान पुष्पाणि पूजार्थम प्रतिगृहयताम। माल्यादीनि सुगंधिनि मालत्यादीन वे प्रभु मया हृतान पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यता। पुष्पमालां समर्पयामि नमः पुष्पमालान्ते। ओम कांडात कांडात प्ररोहन्ति परुखः परुहस्परे वानो दुर्वे प्रतनु सहस्रेण सतेन च दुर्वांग्रान् समर्पयामि परकल्पं समर्पयामि नमः। दुर्वांग्रान् समर्पयामि नमः। अहिर्वभोगे पर्जेत बाहुं जयाया हेतिं परिवादमाना हस्तनो विश्वत अविरंगुलालं समर्पयामि नमः। अविरंगुलालांते हाँ छोड़ दीजिए। अविरंगुलालांते सुगंध द्रव्यम परकल्पम समर्पयामि नमः। मानस रूप से दिखा दीजिए। हस्तो प्रक्षाल्य श्री ऋषिकेशाय नमः। गोविंदाय नमो नमः। नारायणाय नमो नमः। हाथ धुल लीजिए। हाथ धुल लीजिए। ओम नाभ्यासी दंदर्चगुंशिष्णु द्योः समवर्तत पदभ्यामु मृदिसः श्रोत्रान् तथा लोकान् कल्पयन्ना। छोड़ दीजिए। पांच बार जल छोड़िए घुमा के नीचे। ओम प्राणा स्वा पाना स्वा समाना स्वा व्याना स्वा मध्ये मध्ये पानीयम उत्तरापोषणम समर्पयामि नमः। ओम गंधम द्वारा द्वादर्शाम नित्यपुष्टांकरिष्णीम ईश्वरी सर्वभूतानां ताम हो पविये श्रियम गंधनालेपनम समर्पयामि नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रता मूले त्वस्ति स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाय सुनता कुक्षौतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यथुर्वेदो सामवेदो अथर्वणः अंगेश्च सहिता सर्वे कलशं तु समाश्रता ध्यानं ध्यानार्थे अच्युत पुष्पाणि नमस्करोमि नमः। हाथ में जल लीजिए। बोलिए अनेन कृतेन पूजनेन सर्वे आवाहित देवी देवता
प्रियंताम नमः छोड़ दीजिए। ओम जजाग्रतो दूरमुदीति दैवंत दुसप्तस्यति वेति दूरंगमं ज्योतिर्गाञ्ज्योतिरे कंदन मे मनः शिव संकल्पमस्तु सिद्धिरस्तु कामनाय सिद्धिरस्तु। व्यास जी ने की करवाई, व्यास जी ने का सम्मान, व्यास जी ने का सम्मान। हाँ, खड़े हो जाइए। ओम यम प्रव्रजन्तमनुपीतमपीतकृत्यं द्वैपायनो विरह कातरिया जुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदोत्सदं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। ओम माल्यादीनि सुगंधिनि मालत्यादीन वे प्रभो मया हृतान पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यता पुष्पमालां समर्पयामि नमः। हाथ में पुष्प ले लीजिए, ध्यान करिए, व्यास जी को प्रणाम करिए। ओम कृते तु व्यासाय रस्वादनाता कृते स्वरिष्ठां प्रवदे विशीला कृतस्य व्यासस्य कुलस्य तृप्ते यथा व्यासाय शरणं प्रपद्ये। श्री व्यास नारायणाय नमः। श्री व्यासाय विष्णु रूपाय नमो नमः। वहीं पुष्प को चढ़ा दीजिए। जी जी, वहाँ चढ़ाइए। आरती करेंगे। एक सूचना आहे कसं काय नाही, या कॅमेऱ्याच्या समोर येणं जाणं करू नका, कायचे असेल ते मागून या। ओम कदली गर्भ शंभूतम कर्पूरम च प्रवीतम आरार्तिक्यमहं कुरमे पश्यमे वरदो भवः। ओम जिदनेन जिदनमय जन्द देवास्थानि धर्माणि प्रथमान्याजदगुंभिः प्रजननम मे अस्तु दशवीरगुं सर्वगण गुं शस्तये आत्मशनि प्रजाशनि पशुशनि लोकशन्यभयशनि अग्निः प्रजां बहुला मे करोत्पन्नं पयोरेतो अश्मा शुधत। हेलो आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण
चरित छवि श्यामा प्यारी की, जय हो कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमय मोर मुकुट मिलस देवता दर्शन को तरस, गगन सो सुमन राशि बरस, वरदे हरि विठ्ठल श्री नान देव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माउली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु मागीर महाराज की जय, सद्गुरु बाला साहेब महाराज की जय, सद्गुरु विवेकानंद महाराज की जय, ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा रानी सरकार की जय, वृंदावन धाम की जय, भागवत महापुराण की जय। ॐ जदनेन जदनमय जन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्याशन्नः देहनाकं महिमानः शचन्त जतरपूर्वे शाद्याः शान्तिदेवः। हरिः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। हरिः ॐ दाशरथाय च विद्महे तन्नो रामः प्रचोदयात्। श्रीरामः कृत्वेन हरराजरे। हरिः ॐ अञ्जनीसुताय च विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्। हरिः ॐ तत्पुरुषाय च विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। सेवन्तिकामकुलचं पटपाज्ज्वलज्जे पुन्नागजातिकरवे रलशालपुष्पे बिल्वप्रवालतुलसी दलमञ्जरीभि त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद।
तन निरोगी रहे धन भी भरपूर हो मन भजन में रहे द्वंद दुख दूर हो कर्ज भी ना रहे मर्ज भी ना रहे फर्ज निभता रहे ऐसा वरदान दे फर्ज निभता रहे ऐसा वरदान दे नाना सुगंध पुष्पाने यथात्कालोद्भवानी च पुष्पाञ्जलिर्मया दत्त्वा गृहान परमेश्वरा सुमन सुमन मंगल करूं सुमन करो स्वीकार पुष्पाञ्जलि अर्पित करो श्री पुराण करो स्वीकार श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः मंत्र पुष्पाञ्जलिम समर्पयामि। बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। श्री व्यास जी महाराज की जय। श्री गुरु जी महाराज की जय। श्री सुखदेव जी महाराज की जय। जय जय श्री राधे श्याम। जय जय श्री राधे। जय जय श्री राधे श्याम। हरि हरे ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। हरे
नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णा भजवारितो ज्ञानमय प्रदीप मनोजवं मा हृततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हरि वंशी विभूषित करानवनीरदाभा पीतांबरा दुरुडबिंबफलाधरोष्टा पुरणेन्दु सुंदर मुखाद अरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हरे ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शरवाय महादेवाय तिन्नमः महादेवाय तिन्नमः महादेवाय तिन्नमः हरे श्री राधा मेरी स्वामिनी मै राधे जी को दास जनम जनम दीजियो मोहे वृंदावन को वास श्री राधा मेरी स्वामिनी मै राधे जी को दास जनम जनम दीजियो ब्रज वृंदावन को वास श्री राधा मेरी स्वामिनी मै राधे जी को दोनों हाथ ऊपर मेरी मात है पिता मेरो घनश्याम दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम श्री राधा मेरी मात है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम जय श्री राधे भाव मगन होके कृष्ण भगवान की जय बाकी बिहारी लाल की जय
श्री राधा रानी सरकार की जय। भागवत महापुराण की जय। सुखदेव भगवान की जय। व्यास जी महाराज की जय। पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु महावीर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। जय जय श्री राधे। जय जय श्री राधे। जय जय मनवाणी को पवित्र करते हुए मनवाणीला पवित्र करण्याकरता सर्वांनी माझ्याबरोबर भजन म्हणायचे। हरे राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे। दोनों हाथ ऊपर टाड़ी। राधे श्याम राधे श्याम श्याम राधे राधे। राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे। राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे। राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे। राधे कृष्णा राधे राधे।
कृष्ण भगवान की जय। राधा रानी सरकार की जय। भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधे। जय जय श्री राधे। जय जय श्री राधे। श्याम गंगामाईच्या पावन तटावरती आनंद कंद परमात्म्याच्या कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुक्राचार्य राजा परीक्षितेला ही कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्यानं अनेक जड जीवांचा उद्धार झालेला आहे आणि राजाचा उद्धार या कथेनं झालेला असल्यामुळे या कथेची महती ही दिवसेंदिवस वाढत गेली आणि तीच असणारी जीवाचं कल्याण करणारी श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहोत। आकारण करुणा वरुणाले भक्त काम कल्पतरू। भगवान पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने त्याच्या दयेनं त्याच्या कृपेनं या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून यजमानांच्या माध्यमातून या सर्वांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ही श्रीधाम वृंदावन या ठिकाणी श्रवण करत आहोत। काल आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलेलं आहे श्रीमद भागवताचं महात्म्य आणि त्या महात्म्यामध्ये पाहिले की ज्ञान आणि वैराग्य जे आहेत तर या ज्ञान वैराग्यांना नवतारुण्य प्राप्त झालेलं आहे। कारण पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते। म्हणून ज्ञान आणि वैराग्य जर पाहिजे असेल तर महाराज आमच्यामध्ये भक्ती लागेल। भक्तीशिवाय होणं शक्य नाही। आम्ही म्हणतो डायरेक्ट आम्हाला ज्ञान होऊ द्या, शक्य नाही। कारण नाथ महाराज हे काय मागतात की भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा। त्याच्या अगोदर त्यांनी दोन मागितलं, काय? भक्ती आणि प्रेम। आता नुसतं जर ज्ञान असेल आणि त्याच्यामध्ये प्रेमच नसेल आणि त्याच्यामध्ये भक्तीही नसेल तर अशा व्यक्तीच्या ज्ञानाला पोपटपंची ज्ञान म्हणायचं। कारण त्याचं ज्ञान त्या अनुभवात येत नाही। अनुभवात ज्ञान उतरण्याकरता
आणि त्या ज्ञानाच्या नंतर जे वैराग्य आहे आमच्या जीवनामध्ये, तर हे वैराग्य प्राप्त होण्याकरता महाराज भक्ती ही सुरुवातीला करावीच लागते. आणि मग महाराज ज्ञान झाल्याच्या नंतर मग भक्तीचा त्याग केला तर चालेल का? मग जर समजा आम्ही स्व इच्छा वर्तन जर करू लागलो तर चालेल का? ते म्हणे नाही चालत. म्हणे ज्याच्याकडे भक्ती आहे ते स्वइच्छा वर्तन करूच शकत नाही, ते स्वइच्छा वर्तनाकडे जाणार नाही, कारण त्याचं मन जे आहे तर हे मन विषयाकडे पळणारच नाही. म्हणून मनाला पवित्र करण्याकरता आपण मनाला भजनामध्ये काय करतो, तल्लीन करत असतो. आणि ज्या वेळेला हे मन भजनामध्ये तल्लीन होईल, तर त्या मनामधली जी अंतःकरणातली जी संकल्प विकल्प वृत्ती आहे, हिचं नाव मन. तर आता हे मन काय झालं? राम झालं. मन हे गोपी झालं. गोपी म्हणजे ही वृत्तीच आहे बरं. जसं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या वृत्त्या आहेत, त्याच पद्धतीनं गोपी ही वृत्ती आहे. आणि ही गोपी भाव किंवा गोपी जर आम्हाला व्हायचं असेल तर आमची वृत्ती काय व्हायला पाहिजे? निवृत्त व्हायला पाहिजे. वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तिथे. गोपींना तसंच झालं आहे महाराज. यांना जग दिसलं नाही, विसरल्या कामधंदा. काय करायलो होतो आम्ही? ते दही घ्या, दूध घ्या, ते गेलं सोडून. आता ते दही दुधामध्ये त्यांना काय दिसायला लागलंय? परमात्मा. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. आणि तव तव हसती मथुरेच्या गे, ते हसणारेही दिसले नाही त्यांना. ही गोपी. आणि ही गोपी जर आम्हाला व्हायचं असेल तर आमची वृत्ती निवृत्त व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय गोपी होत नाही मग. आणि गोपी झाल्याशिवाय या वृंदावनात राहता येत नाही. वृंदावनात जर राहायचं असेल तर त्याच्याकरता गोपी व्हावं लागेल. गोपी व्हावं लागेल. आणि जी गोपी झाली तर त्या गोपीला वैराग्य, ज्ञान या सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत. त्यांच्याकडं वैराग्य आहे. किती वैराग्य आहे? तर महाराज स्वतःचे लेकरंबाळं सोडून, त्या सगळा संसार सोडून, संसारावर लात मारून भगवंताच्या चरणी त्या समर्पित झाल्या. हे वैराग्य. तुकोबरायांचं वैराग्य, जाळोनी संसार बैसलो अंगणी. हे वैराग्य पाहिजे. आम्ही संसाराला लावली कडी. आता संसार म्हणल्यावर पुन्हा आपल्या चित्तात आपल्याला संसाराची व्याख्याच माहीत नाही. पहिली गोष्ट तर संसार म्हणतात कशाला नेमकं? आणि संसार जर कळाला तर त्याला काढी लावायची कळ. आता यांनी जो संसार मानलेला आहे साधू संतांनी, तो संसार कुठला आहे? दुःख हे संसार. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रन दिवस तळमळ. महाराज मग दुःख म्हणजे संसार आहे. आणि या दुःखाला काढी लावायला सांगितले का? लेकर बाळ सोडून, घरदार सोडून वनात जायला सांगितलं काय? दुःखाला तुम्हाला कसं निवृत्त करता येईल ते पहा म्हणे. आणि दुःख निवृत्त करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे भक्ती, प्रेम, ज्ञान आणि वैराग्य. या सगळ्या गोष्टी महाराज आमचं दुःखनिवृत्तीचं दुःखनिवृत्त करतात. मला सांगा, या ठिकाणी आपण कालपासून आलेलो आहोत, आज आपला कथेचा दुसरा दिवस आहे. या एका दिवसामध्ये किती जणाला दुःख झालं? किती जण रडली सांगा? रडले असतील तर नंतर मला नावं सांगा, कोण कोण रडले, कसं वाटलं? हा का कोणी दुःखी आहे असं तर सांगा बरं. म्हणजे त्याच्या दुःख निवृत्तीचा काय करता येईल आपल्याला उपाय करता येईल. कारण इथं येऊन जर त्याचं दुःख निवृत्त होत नसेल तर मग आता जगाच्या पाठीवर ह्याचं दुःख निवृत्त होण्याची जागाच नाही दुसरी कोणची आता. कारण तीर्थ संत
यांच्याशिवाय दुःख निवृत्त करणारं असं तिसरं ठिकाणच नाही महाराज कुठलं. पण त्या ठिकाणाचं महात्म्य, त्या ठिकाणाचं महत्त्व आपल्याला लक्षात आलं म्हणजे आमचं दुःख निवृत्त होईल. आणि या दुःखाला निवृत्त करणं म्हणजे संसार जाळणं. आता गोपींना सगळं होतं, तुकोबरायांना सगळं आहे, सगळा संसार आहे. ज्याला आम्ही संसार म्हणतो ते संसार, त्यांना पत्नी आहे, त्यांना मुलं बाळं आहेत, आणि एवढे सारे जगवायचे पण कामधंदा काहीच नाही. ते म्हणले आम्ही आता सगळं समर्पित केलं आहे. कोणाला? भगवंताला. तू तुझं बघून घे म्हणे, तेरा तुझको अर्पण. पण आम्ही करायला तयारच नाही, फक्त आम्ही आरतीत म्हणतो प्रभू तेरा तुझको अर्पण, पण हातातून 10 रुपये सोडत नाही. का सोडतो? हां, कोणाचं आहे ते धन? कुणाचे? कुबेराचं. पाठ आहे सगळ्यांना, सांगायची काही गरज नाही. पण ज्या वेळेला आम्ही देतो तर त्यावेळेला आमचा भाव होतं का हे भगवंताचंच आहे, भगवंत भगवंताला समर्पित करायला होतं आपण? नाही होत. इथं अहंकार जागृत होता आमचा. या ठिकाणी अहंकाराची वृत्ती जागृत होती. ते म्हणते मी केलं. काय केलं? जे काय दानधर्म असेल, जे काय परिक्रमा असेल, तीर्थाटन असेल, या सगळ्या गोष्टी हे म्हणतं मी केलं. अरे तीर्थाटन या सगळ्या गोष्टी अहंकार वाढवण्याकरता नाही, तर अहंकारातून निवृत्त होण्याकरता ही वृंदावन भूमी आहे. आणि या ठिकाणी येऊनही जर आमचा अहंकार वाढत असेल तर मग अवघड आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची कथा आम्ही श्रवण केली महाराज. आणि आता सूतजी महाराजांना शौनकादी ऋषी विचारत आहेत की महाराज हे भक्ती, ज्ञान, वैराग्य जे आहेत ते मुळातच देवाचे आहेत म्हणे. मग त्यांना नवचैतन्य प्राप्त झालं, याच्यात काय नवल आहे म्हणे? महाराजाचं पोरग महाराज झालं त्याच्यात काय नवल आहे का? हा नाही ना, कारण ती काय घराची परंपराच आहे. पण नवल कशात आहे? वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला हे नवल आहे. तसं म्हणे ज्ञान वैराग्य हे तर भगवंताचेच आहेत, त्यांना श्रीमद भागवताने नवतारुण्य प्राप्त झालं, कोणचं काय त्याच्यात काय नवल आहे म्हणे? असं काहीतरी सांगा त्याचा चमत्कार की यानं पाप्यातल्या पापी जीवाचा, म्हणजे कितीही पापी असू द्या, अनंत पापराशी अशा पापी व्यक्तीचा उद्धार केलाय का म्हणे? जे गुन्हेगार आहे, अनंत गुन्हे केलेत त्याने, पण त्या अनंत गुन्ह्याची जी शिक्षा आहे तर या शिक्षेपासून ते एका मिनिटात निवृत्त झाले, असा काही उपाय आहे का म्हणे तुमच्या भागवतात? ज्यानं अधर्म केला, अधर्म करणं पाप सांग, शास्त्र सांगतं अधर्म हा काय? पाप आहे. अधर्मामध्ये काय काय येतं बरं? अधर्म म्हणजे काय? खोटं बोलणं. काय झाला? अधर्म. त्याच्यानंतर चोरी करणं अधर्म. कोणाच्या हक्काचं धन आपण खाणं हा काय झाला? अधर्म. मग या अधर्मातून निवृत्त करणारा काही उपाय आहे का महाराज तुमच्याकडं? कारण आम्हाला वाटतंय आम्ही लय पुण्यवान आहे, पण जेव्हा त्या अंतर्मनाला जेव्हा विचारतो आम्ही की जगाला वाटत असेल पुण्यवान आहे, पण मनाला माहिती आहे आपण किती पुण्यवान आहेत आणि किती किती पाण्यात आहेत नेमकं, हे कोणाला माहिती आहे? आपल्या मनाला तर माहिती आहे ना की आम्ही दुसऱ्याचं अंतकरण जरी दुखवलं तर महाराज हा पण अधर्म झाला आणि हे झालं पाप. मग अशाही पाप आम्ही बरेच पाप केलेले. मग आता या पापातून निवृत्ती आमची भागवत करल का? ते म्हणले तुम्हाला एक पुराणातली कथा सांगतो, ऐका म्हणे. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती एक उत्तम नावाचं नगर होतं, आणि या उत्तम नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. या आत्मदेवाच्या पत्नीचं नाव काय? हा धुंदवली. हां, आपण भागवत सगळी ऐकली पण काय करणार आता, हे सांगावं लागतंय ना. सांगणं हे काय, कारण भागवत दुसरं इकडं तिकडं जाता येत नाही ना.
म्हणून महात्म्य सांगावंच लागणार. तिचं नाव धुंदवली, तिच्या नावातच सगळा धिंगाण आहे. काय नाव आहे? धुंदवली. काहीच अर्थ नाही त्याचा लागत. आणि आपलीही काही काही नावं असतात बघा, त्याचा काही अर्थच लागत नाही. अर्थ लागत का? काही म्हणजे अर्थार्थी काही त्या नावाचा आणि त्यांचा संबंधच नसतो. एकाच नाव होतं पिस्तूल. काय होत पिस्तूल? आता या पिस्तूल पिस्तूल म्हणलं किती पुण्य लागन. तुझ्या बापाचं नाव काय? ते मला रायफल. काय रायफल? आज्याचं नाव ते म्हणे रणगाडा. झालं कल्याणच म्हणलं. सगळा तोफखाना या नगरातच भरून घेतलाय. या नावाला काय अर्थ नाही महाराज. आत्मदेव याच्यात तरी सगळं भरलेलं आहे. आत्मा हाच काय आहे? देव आहे नावाचा अर्थ. आत्मदेव म्हणजे प्रत्येकाचा आत्मा हा काय आहे? देव आहे. जननो हे अवघा जनार्दन, हा अर्थ झाला. आता या दोघांचा संसार सगळा व्यवस्थित चालू आहे महाराज. सगळं पद्धतशीर आहे जिथल्या तिथं. एसी आहे, कूलर आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे. दोन टीव्ही आहेत, किचनमध्ये वेगळी, बेडरूममध्ये वेगळी, हॉलमध्ये वेगळी. जिकडं जाईन तिकडं टीव्ही बघायची. आणि एवढं सारं सगळं चांगलं असताना आत्मदेवाला एक दुःख होतं. प्रत्येक जीव असाच आहे. सगळ्याला वाटतं दुसऱ्याचं लय बरं दिसायला का. दुसऱ्याच्या ताटातलं बरंच दिसतं कधी पण. पण त्याला जाऊन विचार सुखी आहे का म्हणून. तसं आता लोकांना वाटायचं की आत्मदेव किती सुखी आहे, बरं झालं बाबा याला संतती नाही, त्याचं दुःख होतं त्याला. आणि ज्याला संतती आहे, 550 पोरं नाहीत एवढे तर नसतात आता, दोन चार जरी असले ते दोन चारच काय करायला लागलेत, नाकात दमाने. कारण भागवतात बरेच आहेत, हजार हजार, त्याच्यानंतर शंभर शंभर भागवतात. आता नाही एवढे. एक जरी असेल तर ते एकही काय करायला, नाकात दम करायला. आणि ज्याच्या मुलांनी ज्याला घरातून बाहेर आकालून दिलं ते त्या आत्मदेवाकडे बघायचं आणि ते म्हणायचं हे किती सुखी आहे. कोण? आत्मदेव. कोण म्हणायचं? ज्याच्या मुलांनी हाकलून दिलं ना ज्याला घरातून, ते म्हणायचं. आणि आत्मदेव म्हणायचं हे किती सुखी आहे, ह्याला एक तरी हे काढी लावायला. कोणाला? हे जगाचं असंच आहे सगळं. आम्हाला जे प्राप्त आहे आम्ही त्याच्यात कधीच सुखी नाही. जे आम्हाला ईश्वराने दिले त्याच्यात आम्ही आम्हाला कधीच समाधान नाही. तसं आत्मदेव हा मुळात सुखरूप आहे. आत्मदेव आहे ते. त्याच्याकडं अनंत सुखाचं भांडार भरलेलं असताना त्यानं त्या भांडाराला कुलूप लावले आणि सुख शोधत बाहेर फिरायले. सुख कुठे? जवळच आहे. पण लॉक लावले कुठून दिसणार आहे? आणि हे एवढा दुखी झाला महाराज, आता त्याला लोकही अनंत बोलायचे. पण ज्ञानी असताना देखील त्याचा विवेक शून्य झाला. ज्ञानी आहे आत्मदेव. वेद अध्ययन झालेले आहे, पुराणांचा अभ्यास आहे, तरी सुद्धा विवेक शून्य झालाय. नाशिवंत मागायला लागलाय. नाशिवंत जे नाही ना त्याचा दुःख मानायलाय. एक दिवस म्हणला, कारण जगातले लोक बरंच बोलायचे त्याला, गावातले लोक. आता लोक आहेत ते बोलणारच. आपण दुसऱ्याला ज्ञानाचा अमृत पाजितो. कसं? ते जगाच्या तोंडाला कोणी हात लावो हे तुला माहीत नाही का? माहिती आहे. पण ह्याच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा ह्याला कळत नाही. मग ते हे विवेक शून्य. काय झालं हे? विवेक शून्य. याला म्हणायचं पोपटपंची. हे ज्ञान काय? पोपटपंची. आ लोकाला सांगणार फक्त आम्ही. ज्या वेळेला आमच्यावर तशी परिस्थिती येईल तर आमचं मग विवेक शून्य होतं त्या आत्मदेवासारखं. सगळं ज्ञानच मावळून जाते. मग हे असं जर नसण होऊ द्यायचं तर ते भक्तीचा हात धरायचा, मग होत नाही.
आणि आता महाराज हा आत्मदेव यानं विचार केला की आता या जगामध्ये राहण्यात काही मजा नाही म्हणे, चला जाऊन आपण काय करू, आत्महत्या करू. आत्महत्या करायची म्हणून निघून गेला आणि त्या तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन असा कपाळाला इथं डोक्याला गालाला हात लावला आणि नदीच्या पाण्याकडे पाहत बसला. आता खायची होती उडी त्याला मदत, कशाकरता जीवन संपवायचे, पण जीवन संपवणं सोपं आहे. थोडं जरा आम्ही आता जगन्नाथपुरीला गेलो होतो मागच्या वेळेला, समुद्र आहे तिथं आणि त्या समुद्रामध्ये सर्वजण त्या लाटांचा आनंद घ्यायचे. मग मी म्हटलं आपण तरी कशाला बसावं, मीही गेलो. पण गेल्याच्या नंतर महाराज ते असं वाटलं की हाईट जास्त आहे, बाकीचे छोटे छोटे आहेत ना, जाऊ शकतो तर आपण मधात. म्हणून गेलो मधात, पण मधात गेल्याच्या नंतर एवढी मोठी लाट आली. आता त्या लाटा काय सांगून येतात का, त्या थोडीच आधी पत्र लिहून देतात आपल्याला आम्ही यायलो ना तुम्ही सरका, नाही ना. आली ती, आली ती माझ्याहून उंच लाट होती, तिनं झाकून टाकलं ना मला सगळंच. ती कधी मी मधात पालथा झालो कधी किनाऱ्याला आलो पतत नाही मलाच. पण त्याच्यामध्ये काय झालं, ते नाका तोंडात पाणी गेलं आणि ते नाका तोंडात पाणी गेल्याच्या नंतर 4-5 मिनिटं काही सुधरलंच नाही. फक्त किती हे कार्यक्रम 2-4 सेकंद आणि या 2-4 सेकंदमध्ये एवढं झालं. ह्याला तर आता जीव द्यायचा आहे, ह्याला काय द्यायचं आहे, जीव द्यायचा आहे. आणि पाण्यात जाणं काय सोपं आहे का, ते बसले विचार करत आता तिथं काय करू. तिथूनच त्या ठिकाणाहून एक साधू जाऊ लागले आणि साधूने या आत्मदेवाला पाहिला. आता संत हे असे असतात की अंतरीचा भाव समजून घेत असतात. गुरुला शिष्यानं काहीही सांगण्याची गरज नाही, कारण मनातलं हे ॲटोमॅटिक त्यांना कळतं. तिथं प्रतिपादन करण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही, काही ॲटोमॅटिक लक्षात येऊन जातं. आता या संतांना लक्षात आलं, ते गेले, ते म्हणे ब्राह्मण देवता नमस्कार. आत्मदेवानी पाहिलं, त्यांनी नमस्कार केला, संत हे साधू आहेत. आणि साधूंनी विचारलं, दिसताना तर तुम्ही ज्ञानी वाटतात म्हणे. आणि कसला विचार करायलात म्हणे, चेहऱ्यावर तर ज्ञानी पुरुषाच्या चेहऱ्यावरती अशी मरणाची भीती दिसत नाही म्हणे, तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागली म्हणे ती स्पष्ट. ते म्हणे जाऊ द्या ना महाराज, आता तुम्हाला सांगून काय करू. ते म्हणे महाराजाला नाही सांगणार तर सांगतो कोणाला मग, कारण गुरु एकच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं मन काही हलकं करू शकता. जगासमोर जमत नाही आहे कारभार, एक तर परमात्मा नाहीतर गुरु, या दोनच व्यक्ती आपल्याला काय करू शकत्या. देव तरी आपल्याला सांगणार नाही, बोलणार नाही लवकर, पण गुरु लागलीच उत्तर देतात. आता गुरु आणि देव हे तुमच्या हिशोबानं वेगळे वेगळे वाटतात का तुम्हाला, गुरु वेगळे आणि देव वेगळे? नाही. गुरु तोची सदाशिव, गुरु परता नाही देव, म्हणूनही गुरुसी भजावे. आपणची देव होय गुरु, देव हा ज्या वेळेला शिष्याचं पुण्य उदयाला येतं त्यावेळेला तो देव गुरु रूपामध्ये शिष्यासमोर येत असतो. पण शिष्याचे डोळे जर आंधळे असतील तर मग शिष्य त्यांना शरीराकडूनच पाहणार. ते म्हणणार काय महाराज, काय आपल्यासारखंच महाराजांना सगळे लागायले, त्याला 2 टाईम खायला लागायले, त्यांना कपडे लागायला लागले, त्यांना पैसे लागतात, त्यांनाही दवाखाने सगळ्या गोष्टी, मग महाराजात आणि आमच्यात फरक काय. महाराज अख्खा दिवस उपाशी राहू शकतात, तुम्ही राहू शकता का, राहता येते करून बघा बरं एकदा, जमते का, जमत नाही. त्याच्यानंतर जे गुरु असतात तर या गुरुचा प्रपंचावरती मोह नसतो, आपला मोह असतो, दिसायला जरी सारखे असले. प्रमाणे संत नव्हती जगा माणसा सारखे, हे जगामध्ये माणसासारखे नाहीत म्हणे, अंतर्यामी असतात, कारण जीवाला दुःखातून निवृत्त करतात. देवासमोर आम्ही कितीही जरी रडलो तरी देव तात्काळ मुक्तता करत नाही आमची, ते बोलतही नाही आम्हाला,
पण गुरु काय करतात, बोलून लागलीच समाधान करतात. म्हणून गुरु आणि देव हे शिष्याकरता एकच आहे, त्याच्यात भेद नाही. आता या संतांनी ओळखलं आणि संत म्हणे अरे सांग बाबा, कारण इथं जगामध्ये तू जर लोकाला दुःख सांगत बसलास ना, लोकासमोर रडत बसला, तर हे लोक तुझं आज रडून ऐकतात आणि उद्याच्याला हसून सांगतात, हे बी तुम्हाला माहिती आहे. आता काय सांगू मी तुम्हाला, बरोबर आहे की नाही? तुम्हाला अर्धनिम भागवत तर मला वाटते पाठच आहे काही की. हे सगळ्याला माहिती आहे, ज्ञानालाही माहिती आहे आणि अज्ञानालाही माहिती आहे की लोक हसून नाही रडून ऐकतात आणि हसून सांगतात. आते संत त्यांना सांगायला लागले, पण तसं गुरुचं होत नसतं आणि देवाचंही होत नाही. देव कोणाला सांगत नाही आणि गुरु हे कधी सांगणार नाही. मग आता आत्मदेवाला एवढं सारं स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर आत्मदेवाने सांगितलं, महाराज काही नाही मला एक दुःख आहे म्हणे. ते म्हणे ज्ञानी पुरुषाला दुःख असते का कुठं? बरं ठीक आहे सांगा म्हणे काय. काय नाही म्हणे, संतती नाही आहे मला, एखादं तरी असलं असतं तर बरं झालं असतं. तर ते संत म्हणले अरे वा वा वा, तुझ्यासारखा भाग्यवान तो कोणीच नाही म्हणे. तिने महाराज येडे झालात का काय तुम्ही, इथं मी दुःखीन तुम्हाला आता विनोद करायचा सुचायलाय का म्हणे. कारण बघा तुम्ही, जगाचे विचार आणि साधू संतांचे विचार विरुद्ध बाजूलाच असतात, ते कधीच मॅच होत नसतात. आणि ज्याचे विचार संतांच्या विचाराशी मॅच झाले त्याला दुःख नावाची वस्तूच राहत नाही. सगळं संतांचं सरळ असतं आणि आपलं सगळं उलटं असतं, त्यांच्या उलटं. म्हणून तर सांगितलं की इहे मृत्यूलोकीचे उपराटे, हे सगळं उलटं चालणार आहे म्हणे इथं. आता संत सांगायला लागलेत की बाबा तुला संतती नाही ना, अरे लई बरं झालं, कारण भगवंताचं भजन करण्याकरता तुला तेवढा वेळ जास्त भेटला. कारण संतती जर असली असती तर त्यांचे कर्तव्य तुझ्यावर आहेत. गृहस्थ आश्रमामध्ये एकदा मुंडकं टाकलं ना, ते चार जास्त पडू किंवा कमी पडू काढता येत नसते, कारण ते धर्म आहे, ते धर्मानं केलेलं आहे सगळं काम. मग पुरुष जर असतील तर त्यांना पत्नीचा सांभाळ करणं हे त्यांचा काय झाला धर्म, कारण विधिवत आहे ना. स्त्री असेल तर स्त्रीचं काम आहे की पतीचा व्यवस्थित सांभाळ करणं, पतीची सेवा करणं, पतीला स्वयंपाकाला न लावणं, हे कोणाचं काम आहे? पत्नीचं. पत्नी म्हणते मी शॉपिंग करून येते, तोपर्यंत तेवढे भांडे पडले दोन चार घासून घ्या आणि वाटलंच तर खिचडी टाकून द्या, यायला थोडा उशीर होईल, नाही तर येता येतं पार्सल मीच घेऊन येते, असं जमत नाही धर्म. आणि जे धर्मानं वागल ना महाराज, धर्म त्याचं रक्षण करते. बरं, जो कोणी धर्माने वागेल तर त्याचं रक्षण कोण करणार आहे? धर्म त्याचं रक्षण करताना. आम्ही जर अधर्मानं वागल्यावर धर्म आमचं कुठून रक्षण करणार आहे? म्हणून साधू संत सांगतात करणे आपलं धर्माचे रक्षण, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म पालन करण्याकरता सांगतात, त्याचं पालन करा म्हणे उगच नाही सांगितलं ना ते. उगच सांगून काय संतांना काही दिशाभूल करायची होती का आपली? नाही ना. धर्म ते म्हणे बरं झालं तुला मुलं नाही आहेत, मुलं जर असली असती तर त्यांचं कर्तव्य होतं, त्यांचे लग्न करून द्यावं लागले असते, त्यांचा सांभाळ करावा लागला असता, त्यांना शाळेत घालावं लागलं असतं, शाळेत गेल्याच्या नंतर वह्या पेन पुस्तक पाटी कॉम्पॉस ट्युशनची फीस शाळेची फीस आणि हे सगळं भरे भरेपर्यंत पोराचं शिक्षण होईपर्यंत याचं आयुष्य संपते, याचं जीवन जगायचं राहूनच जाते. ते म्हणले बरं झालं तुला ते टेन्शन नाही, तू तुझं जीवन जगू शकतो, आता भगवंताचं नामस्मरण करू शकतो, भगवंताचं चिंतन करू शकतो. कारण चिंतन करत असताना तुझ्या चित्तामध्ये तो विषयच येणार नाही. मला सांगा बरं, भजन करता घरी किती जणांनी फोन लावले आज कालपासून? कितीदा लावली? तुला नाहीच ना कोणी, तर कशाला लावशील? ते संन्याशामध्ये पहिला नंबर तीच आहे आधी.
ज्याला नाहीच कोणी ते कशाला लावते कोणाला, आणि त्याच्या चित्तात बी येत नाही, विषयच नाही काही. पण आपण प्रत्येकाने लावले का नाही? हा, हे होतंय म्हणे. मुलं बाळ जर असली तर फोन लावावं लागते घरी, आणि ज्याला नाही त्यानं लावला का? मला कोणाचाच अजूक आला नाही. पुन्हा काय आहे नाही ते सगळं बघावं लागते ना. ते म्हणे बरं झालं. ते म्हणे तसं असते कुठं महाराज म्हणे, म्हातारपणी कोण सांभाळेल मग? म्हातारपणी सांभाळण्याकरता पाहिजे ना कोणतरी. ते म्हणले एक काम करा, इथं गौरी गोपाल आश्रम आहे जवळच आहे, आणि त्या गौरी गोपाल आश्रमात जा आणि जाऊन काय करा, भेट द्या म्हणे. तिथं अनिरुद्धाचार्य महाराज काय करतात, ज्या वृद्ध माता आहेत तर त्या वृद्ध मातांची सेवा करतात, की ज्यांची मुलं ज्यांना सांभाळत नाहीत त्यांची सेवा कोण करायला लागलेत? ते महाराजजी करायला लागले. मग जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन या म्हणे तुम्ही, मग तुम्हाला कळलं जरा एक पाहिजे, दोन पाहिजे का किती पाहिजे नेमके. चार पाहिजे समजा पोहोचवायला, आणि एक ते एवढंच करू शकतात म्हणे, त्याच्यावरही काही करू शकत नाही. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागील चोर, आणि तू मेल्यावर तुझ्या शिरावर फोडतील खापर. झालं. त्याच्यानंतर तेरवी गोड जेवण, आणि लई जर तुम्ही सोडून गेला असाल माग तर घातली तर वर्ष दोन वर्ष पुण्यतिथी करतील, त्याच्यानंतर नाही करणार. एवढं करतात म्हणे. त्याच्या पुढं काय करणार? ते आत्मदेवाला सांगायलेत, पण ते आत्मदेव म्हणाले तसं कुठं असते का महाराज, एक पाहिजेत ना. ते म्हणले एवढं रामायण सांगितलं ह्याला, तरी हे अजून काय म्हणायले, एक पाहिजेच. आणि कारण त्या आत्मदेवाचं जे नशीब होतं, संतहित्री काल ज्ञानी असतात, त्यांना पुढचं भविष्यही कळतं. त्याच्या प्रारब्धामध्ये पुढच्या सात जन्मापर्यंत संतती योग नव्हता. ते म्हणले अरे तुझ्या प्रारब्धात संतती योग नाही आहे, उगे जाऊ दे ना, देणं सोडून ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. ते म्हणा नाही ना महाराज, ते एक लोटा जलन सारे समस्या काल ते खवा उपाय कामी येईन. मग ते उपाय आला पाहिजे ना कामी. ते म्हणले करून बघ, जमलं तर जमलं. आता बघा, भगवान शंकर हे या लोकांनाच कदरून त्यांनी असं एक ठिकाण निवडलेले की जिथं कोणी जात नाही, गेले तरी दोन मिनिटाच्या वरी थांबत नाही. कुठं? स्मशान. तिथं जाईल येत आता. कशाला? उठवायला. बरं, उठवतेत तर उठ येते. आता ह्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वल्याला वलटुलं जमते का? या ठिकाणी तुम्ही वृंदावनामध्ये आता भक्तिभाव बघा. तुम्ही जे कान्हाजी आहेत ना, हे कान्हाजी, तर या कान्हाजीला पूर्ण आपल्यासारखं म्हणजे माणूस म्हणून किंवा ते माझा मुलगा आहे असं समजून त्याच्याशी प्रेम केल्या जातं, त्याची सेवा केल्या जाते. मग हे भाव आमच्याकडं नाही भेटत आम्हाला पाहायला, हे वृंदावनातच भेटणार तुम्हाला पाहायला. जेव्हा परिक्रमा कराल त्यावेळेस बरेच आता तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आमची भक्ती जी आम्ही करायला लागलो ती भक्ती आमची आंधळी आहे. आमच्या भक्तीला डोळे नाहीत, आणि जी डोळस भक्ती आहे ती डोळस भक्ती माणसाला जागीच स्थिर करते, जागीच. ती भटकूच देत नाही कुठं, तिनं जागेवरच स्थिर केलं. ठाईचं वैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा, ही भक्ती. आत्मदेवाला सांगायला लागलेत, पण आत्मदेवाने मग असं म्हणल्याच्या नंतर तर महाराज महाराजाचे पायात धरले. महाराज काही करा, तुम्ही त्रिकाल ज्ञानी दिसायला लागलात, पण मला एक तरी हुज द्या म्हणे. तर महाराजाचे पाय सोडायला तयार नाही. महाराज म्हणले अरे मला पुढं जायचंय. ती म्हणे नाही म्हणे, जोपर्यंत तुम्ही आशीर्वाद देणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला पुढं जाऊ देणार नाही, नाही तर तुम्ही पुढं गेले तर मी उडी मारायलो, आणि मी जर उडी मारली तर मग मी मेल्याचं पातक कोणाला लागल? तुम्हाला लागन म्हणे. असं काय होत नसते.
कारण जीव देवन सोपन है जीव देव पण नाही। जे विधि लिखित है तर ते विधि लिखित शरीराचा अंत येऊ द्यायला पाहिजे, नाहीतर काय होते सांगू का? गरुड पुराण सांगत कि ज्या वेळेला विधि लिखित या शरीराचा अंत होतो तर त्याच्यानंतर एक वर्षापर्यंत त्या जीवात्म्याला पुढची गती प्रदान होत नसती। पुढची आणि ज्या वेळेला वर्ष श्राद्धाचा एक पिंड असते शेवटचा, ते वर्ष श्राद्धाच्या पिंडाचं पिंडदान जर केलं तर मग आता याला पुढची मग वासनेच्या संगे पुढची गती प्राप्त झाली आता त्याला। मग या एका वर्षामध्ये आमच्या इकडं बऱ्याच भागामध्ये काय करतात की ज्या तिथीला तो व्यक्ती गेलेला आहे त्या तिथीला एक जण जीव घालायचं आणि पुण्यतिथीला त्याच्या नावाने काय करायचं, हरिकीर्तन भजन अन्नदान आणि पिंडदान झालं म्हणजे आता पुढची गती हे गरुड पुराणातलं सांगायलो मी तुम्हाला। तेव्हा त्याला गती पुढची प्राप्त होईल। पण आता जे आत्महत्या केलेले त्यांचं काय महाराज, जे अकाल मृत्यूनं गेलेले अवेळी गेलेले त्यांचं, ते म्हणे जोपर्यंत शरीराचं प्रारब्ध आहे ना तोपर्यंत ते जीव इथंच भटकत। आता या जीवाला भूक तहान ही कोणाला लागती, या शरीराला लागत नाही। आतमध्ये प्राणमय कोश आहे सूक्ष्मदेह, त्या सूक्ष्मदेहामध्ये प्राण आहे प्राण, आणि त्या प्राणाला तहान भूक लागते आणि तुम्ही फक्त काय करायला लागलात, हे स्थूल देह संपवायला लागलात। सूक्ष्मदेह तर जशाच तसाच आहे ना, आणि तिथं तर सगळं दुःखाचं कारण आहे। हे काही दुःख देत नाही आम्हाला, याला काहीच कळत नाही। दुःखाला कारण कोण आहे, सूक्ष्म, तेच आम्हाला या यवनीतून त्या यवनीत त्या यवनीतून त्या यवनीत फिरवतं। ते सूक्ष्मदेह स्थूल देह नाही आणि आत्महत्या करणारे फक्त स्थूल देह संपवायला लागलेत। अरे आता तर तुझी दुःखाला सुरुवात झाली, तुला भूक लागती तुला तहान लागती, पण तुला आता साधनच नाही ते तृप्त करण्याचं। शरीर नाहीच ना त्याच्याकडे, स्थूल शरीर पाहिजे तहान भूक तृप्त करण्याकरता, हे साधन पाहिजे। मग काही वेळेला आम्ही ऐकतो की एखाद्या व्यक्तीला काय लागलं, भूत लागलं म्हणे, ते किती खाते मग? स्वतःच्या आहारापेक्षा बरंच जास्त खाते। आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही, फक्त मला एवढंच सांगायचं, नाही तर तुम्ही पुन्हा त्याच्या पुढचं विचारता मला। सूक्ष्म आत्महत्या करायची नाही आणि आत्मदेव म्हणायला लागलाय मी आत्महत्या करणार, ते म्हणजे तू जर केली तर तुला पाप आहे म्हणे। आत्महत्येचं महापातक आहे। आता एवढं म्हणल्याच्या नंतर संत दयाळू असतात, त्यांनी आपल्या झोळीतलं एक फळ काढलं आणि आत्मदेवाला दिलं आणि सांगितलं जा जाऊन काय कर तुझ्या पत्नीला हे खाऊ घाल। आणि ती गर्भवती होईल, तुला एक संतती प्राप्त होईल, तू म्हणायलास तसं। म्हणजे संत या याच्यातून आम्हाला एक लक्षात येतं की संत जे आहेत तर हे संत विधी लिखित सुद्धा मोडू शकतात। म्हणून तर सांगितलं एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला। प्रारब्ध कर्म चुकवता येत नसतं, ते भोगावंच लागतं। जे शरीराचं प्रारब्ध आलंय ना ते भोगून सारावं लागतं, त्याला संपवता येत नाही। पण संताची जर कृपा झाली तर तुझं प्रारब्धही संपत। प्रारब्धातले दुःखाचे भोग असतील तीही संपणार। आणि आता या संतांनी याच्या प्रारब्ध सात जन्माचं प्रारब्धच मोडून टाकलं महाराज, देऊन टाकलं एक फळ, जा म्हणे जाऊन काय कर तुझ्या पत्नीला खायला दे। हा महाराज उडिया मारतच गेला घरी, त्याला माहीतच नाही हे फळ दुःखाचं आहे। हातात जे फळ दिसायले ना ते दुःखाचं आहे, देवाला ह्या देवाला नवस एक तरी दे, त्या देवाला नवस, इतके नवस करते की ह्याच्यात लक्षात राहत नाही की कोणाकोणाला केलते नेमकी फेडताना पुन्हा। एवढ्यांना नवस करून एक वंशाचा दिवा मागते, मग प्रारब्धात असेल तर भेटतं। आणि आलाच जर वंशाचा दिवा तर दिवा ते कुठं कुठं जाऊन दिवे लावीन काही सांगता येत नाही। आणि मग याला वाटते ते नव्हतं तेच बरं होतं, कधी जेव्हा ते चांगले टेमे लावते आणि दिवा लावीत नाही ते
टेंबे लावते चांगले मोठे मोठे, त्यावेळेला मग याला वाटते हे नसली असती ना भानगड तेच बरं असतं. हे ते घेतलं महाराज फळ, उड्या मारतच गेलो कुठं घराकडं. आता त्या धुंदवलीने येताना पाहिलं, ती म्हणली आज मालक कुठंतरी पूजेला गेल ते आणि चांगली दक्षिणा मालकाला भेटली. कारण तिच्या डोक्यात तेवढंच फक्त, लोभी होती ना. एखाद्या बायका तशाच असतात पा, मला काही अनुभव नाही म्हणा पण मी लोकांचं ऐकून सांगत असतो. ते फक्त पैसा कुठून येईल, येऊ द्या म्हणतात फक्त. याला काय म्हणायचं, लोभी. तशा स्त्रियाच लोभी नसतात तर पुरुषही लोभी असतात. तुमच्यावर काय आलं, आमच्यावर बी घेत ना. आणि लोभी माणूस कधी सुखी राहत नाही, त्याचं सगळं चित्त कशात असतं, पैशात. तसं हिचं सगळं चित्त पैशात, तिकडं नवरा काही का करीना पैसे आणून द्या. एक नंबरचा धंदा करा नाही तर दोन नंबरचा करा, टेबला खालून घ्या नाही तर टेबला वरून घ्या, पण घ्या. माझे हट्ट पूर्ण करा, हे लोभी. तशी ती लोभी होती, ती आली महाराज मालक येईपर्यंत ती पाण्याचा ग्लास घेऊन आली ना तिथं, हे घ्या. कधी देत नव्हती बरं, त्या आत्मदेवाला शिला द्यावं लागायचं. की आत्मदेव दारात आला आणि दारात येऊन बाहेर बघायला लागला, सूर्य नेमका उगवलाय कुठून. ते म्हणला बरोबरच उगवलाय म्हणे, पण संताचं दर्शन झालं ना आज, त्याच्यामुळे हिच्यात फरक पडला. असं असं होत नसते. ज्याला दर्शन झालं त्याचं भाग्य उजळतं. आता हिनं दर्शनच नाही घेतलं, आपण नेहमी तसं करतो बघा. भगवंताचा प्रसाद आहे, कुठं पंक्तीला बसलो तर आपण बी जेवतो आणि डबा भरून नेतो प्रसाद म्हणून. कोणाला, ते घरच्या आईला. चुकीचं हे, ज्याच्या प्रारब्धात आहे त्यालाच प्रसाद भेटत असतं, हे लक्षात ठेवा. ते सोडून द्या चक्क्या पिक्क्याने ना, ते गिलासात घालून. कोणाला, ते घरी. हे तुमच्याकरता सांगेन मी, ते लाईव्ह बरेच जण पाहायला लागलेत त्याच्याकरता. हे काही कधीच कुठं गेलं आपण आपला प्रसाद खायचा, घरी चुकूनही पुडी भरवी न्यायचं नाही, कारण त्याचं पुण्य पाहिजे ना ते खाण्याचं. आपलं पुण्य आहे, आपल्याला भगवंताचं दर्शन झालं, आपल्याला प्रसाद भेटलाय. तुम्हाला न्यायचंच असं नाही, मुरमुरेन लाया काय नेता हो, तिथला अनुभव न्या ना, तिथला आनंद घेऊन जा सोबत. हे संपणार नाही तुमच्या मुरमुरेन लाया कोणी काय नाही झाले, त्याला मुंग्या लागायला लागल्या कशाला नेता. मग काय खायच्या, एक पुढा दोन पुढे चार पुढे इथंच खा, घरी नेऊ नका, कारण त्यांचं तेवढं पुण्य नसते बरं. तसं हिचं पुण्य नाही आहे, पण आत्मदेवाला वाटायला लागले की संताचं दर्शन झालं म्हणून फरक पडला. मालकीनबाईनं लगेच काय दिलं, पाणी दिलं. पाणी संपे संपेच तर चहा बी आला, संपलत नव्हतं, अर्धं झालतं ग्लासातलं पाणी. चहा आला, चहा पिला, आणि मग आता चहा झाल्याच्या नंतर तिनं हातपुडी केला दक्षिणा. ती म्हणले कशाची, तुम्ही लई खुश दिसायला ना आता, मला वाटलं कुठं तुम्ही पूजा करून आला असतान, भरपूर दक्षिणा भेटली म्हणून तुम्ही खुश आहेत. ते नाही नाही, ते कसं झालं म्हणे, एक संत भेटले, तिने ऐकलंच नाही पुढचं, निघून गेली. ह्याचं रोजच आहे म्हणे, हे संत भेटला आणि त्याचं दर्शन झालं आणि ह्याचं हे झालं आणि त्याचं ते झालं, समोर निघून गेली, हे त्याच्या मागं गेलं. मग सांगत सांगत म्हणे, ऐक ना तुम्ही काय, ते साधू भेटले होते की काम नसताना ही मग इथून निघून तिकडं गेली, हे पुन्हा तिच्या मागं. आणि त्या साधूनी काय केलं, एक फळ दिलं, ते घाला तुमच्याच घशात, लय खतरनाक असते काम. आता म्हणल्या ते म्हणे तसं नाही, त्या साधूनी हे फळ संतती व्हावी म्हणून दिलं. आता शेवटी लोभी, फायद्याशिवाय काही काम करते काय बाई, लगेच आली ना. तसं आमचं काम तसंच आहे, देवाला उगत जाणार नाहीत आम्ही. आमचा ज्या वेळेला स्वार्थ असेल त्यावेळेला आम्ही काहीतरी करतो. विनाकारण करायला लागले का कोणी, काहीतरी मागायले, चित्तात काय लोभ आहे. निष्काम करून बघा बरं तुम्ही कसं समाधान, कशी तुमची चित्तवृत्ती स्थिर होत नाही बघू आपण. काहीच मागू नका. आता हिनं ते फळ घेतलं आणि फळ घेतल्याच्या नंतर महाराज खाऊन टाकावं ना पटकन, नवऱ्याचं ऐकावं नाही नाही. ती बचत गटाची अध्यक्ष होती. कोण,
धुंदवली, दोन चार बचत गट चलवायची, पाच सहा विषया, आणि ते मेंबर तिचे मैत्रिणी बऱ्याच होत्या, त्या सगळ्या मैत्रिणी आल्या. आणि परभणीच्या भागामध्ये ती जी मीटिंग, ज्याला आपण कॉन्फरन्स रूम म्हणू ना, कॉन्फरन्स रूम जिथं मीटिंग होत असते, तसं आमच्या परभणीच्या भागामध्ये ह्या बचत गटावाल्याची मीटिंग कुठं होत असते, कुचरवट्ट्यावर. त्या वट्ट्याचं नाव काय? कुचरवट्टा. म्हणजे तिथं सगळं ते लोकांचे धुणे धुणार, दुसरं काही नाही करणार. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, ती कॉन्फरन्स रूम असते त्यांची. ही गेली तिथं, मीटिंग भरली सगळ्या मैत्रिणीची, आणि तिनं आपला प्रश्न मांडला तिथं. ती म्हणली, हे आमचं येडो कुठं गेलं काय माहीत, म्हणली कोणच्या महाराजाच्या नादी लागत आहे काही कळत नाही, काही नाही, आणि हे फळ आणलं आहे म्हणे घेऊन, आणि म्हणे खा आणि लेकरू होईल. आता तिच्या मैत्रिणी कशा तुमच्यासारख्या असणार आहेत का? भजन करणाऱ्या, कथेत आनंद घेणाऱ्या, कथा कीर्तन करणाऱ्या, तीर्थाटन करणाऱ्या, अशा थोडीच असणार आहेत तिच्या मैत्रिणी. तिच्यासारख्याच. त्या म्हणल्या, अगं पागल, हे महाराज लोकांवर काही विश्वास ठेवायचा नसते म्हणे, यांच्यासारखे चोर तर कोणी नाहीत. आता तुला माहिती आहे तुझ्या घरात किती चोर भरलेले आहेत, दाखवायचे घरातले चोर का? पुढच्या कथेत सांगू. हा, घरातले चोर म्हणजे साधू संत. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागील चोर, हे म्हणणं कोणाचे? संतांचं. कारण ते लाईव्ह पाहायला लागलेत, त्यांच्या घरचे म्हणते महाराजांनी नेलोत नेलो, चांगलं शिकवायला लागलेत. वा रे वा, हे माझं म्हणणं नाही, हे कोणाचे? संतांचं म्हणणं आहे. ते मी फक्त सांगायला लागलो. ती म्हणली, हे ढोंगी असतात म्हणे, बगल में छुरी आणि मुख में राम, हे असं असते म्हणे. अंगा लावून या राख डोळे झाकूनी करती पाप. ती मैत्रीण सांगायला लागली तिला. ती म्हणली, असं जर फळं खाल्ल्यानं लेकरं झाले असते तर लोकांना लग्नच केले नसती म्हणली. ती म्हणली, तुझं बरोबर आहे. कोण म्हणायला लागली? ही धुंदवली. त्या बाया नवऱ्याचं ऐकत नाहीत, माईचं ऐकत नाहीत, बापाचं ऐकत नाहीत, कोणाच्याच बापाचं ऐकत नाहीत, पण मैत्रिणीचं ऐकतात. तिने ऐकलं. ती म्हणली, पण ह्या फळ्याचं काय करायचं? तुझ्या इथं गाय, गायला नेऊन खाऊ घाल. तिनं गायीला नेऊन खाऊ घातलं, आणि तेवढ्यामध्ये तिच्या बहिणीकडून बातमी आली की म्हणली, आधीच मला 9 जण आहेत म्हणली. मुलं किती आहेत? 9. एकाला चड्डी येते, एकाची पॅन्ट फाटायली, एकाचं दप्तर तुटायला येतं, एकाचा खडू संपायला आहे. बेजार झालेली. ती म्हणली, आता मी परत गर्भवती, एक काम कर, ही मला जी संतती होईल ती तुला घेऊन टाकू. ती म्हणली, बरं झालं म्हणली. कोण? धुंदवली. ती म्हणली, बरं झालं, त्या प्रसूतीच्या वेदना नको, पुन्हा ते लेकरं सांभाळणं काय, जो काय काय म्हणे, रात्री बेरात्री उठतात, झोपीचा खराबा कोणी करावा? कोण म्हणायला लागली? धुंदवली तिच्या मैत्रिणीला. तू तुझं काय कर, मला जी संतती आहे ती दे. आता हिनं हे जे फळ होतं, तर हे फळ गाईला खाऊ घातलं, आणि आता महाराज गर्भवती असल्याचं ही सोंग करायला लागली. एके ठिकाणी संत वर्णन करतात, हरी चिंध्या बांधोनिया वाढविले पोट, चिंध्या बांधोनिया वाढविले पोट, चिंध्या बांधोनिया वाढविले पोट, चिंध्या बांधोनिया वाढविले पोट, चिंध्या बांधो वाढविले पोट, चिंध्या बांधोनिया वाढविले पोट, चिंध्या
संतांनी वर्णन करून सांगितलं, नामदेव महाराज म्हणतात की तिनं काय केलं, चिंदा बांधून आता सुरुवात केली की गर्भवती असल्याचं सोंग घ्यायला. आणि आता महाराज बाळांतपणा करता ती म्हणली, आता मी कुठं जाते, म्हणे माहेरी जाते. माहेरी गेली आणि गेल्याच्या नंतर तिच्या बहिणीला एक पुत्र प्राप्त झाला, एक मुलगा झाला. आणि आता तो मुलगा तिनं काय केला, या धुंदवलीला दिला आणि गावात सांगितलं की माझा मुलगा मेला आणि हे धुंदवलीचा मुलगा आहे. ही धुंदवली आली महाराज परत आणि तिथून पुढं 3 महिन्यांनी ज्या गाईला फळ खाऊ घातलं होतं, तर त्या गाईलाही काय झाला, एक मुलगा झाला, एक पुत्र प्राप्त झाला. पण महाराज गाईचा पुत्र आहे पण शरीर सगळं कसं आहे, माणसाचं. फक्त कानं जे आहेत तर हे कानं कोणाचे आहेत, गाईचे आहेत. म्हणून आत्मदेवानी त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. बोलिये गोकर्ण भगवान की जय, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. महाराज हे जे गोकर्ण भगवान आहेत, तर हे गोकर्ण भगवान गाईचा अंश, संताचा आशीर्वाद. उपजत ज्ञानी, कारण गाय कशी आहे, पवित्र. गाईचं पहा तुम्ही, गोमूत्र आणि शेण सुद्धा काय जात नाही, वायाला जात नसतं, कारण ते आपण पवित्र मानतो. आणि त्यांचा प्रसाद म्हणजे हे गोकर्ण भगवान. त्यांचं नाव आत्मदेवाने ठेवलं गोकर्ण. आणि इकडं आता या धुंदवलीनं आपल्या मुलाचं नाव ठेवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणली, त्यांचं नाव कसं ठेवलं त्याच्या आईच्या नावावरून गोकर्ण, तसं माझ्या या पोराचं नाव काय पाहिजे, माझ्याच नावावरून पाहिजे म्हणली. मग ते म्हणे काय ठेवायचं, ठेवणे माझं नाव धुंदवली म्हणल्या, माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. किती भयानक आहे ऐकायलाच, त्याचं नावच एवढं भयानक आहे ऐकायला, तो कसा असेल, ढेकळा टाकलं तर दिसत नसेल बाबा बिचारा, एवढा गोरापणा असेल. आता हे धुंदुकारी आणि गोकर्ण भगवान वाढू लागले. गोकर्ण भगवान ज्ञानी असल्यामुळे त्यांनी घरादाराचा त्याग केला आणि तीर्थाटन करण्याकरता निघून गेले. आता महाराज हा जो धुंदुकारी आहे हा पण वाढत होता. पण वाढत असताना, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आणि बीज जर किडकं असेल तर फळं लागतील का त्याला,
चांगले ते उगवतच नाही. तसं महाराज या ठिकाणी आता हे धुंदुकारी जे आहे तर शेवटी त्याचा बाप चोर होता. आता विचार असणारच की थोडेफार तसे. शाळेत जायचा महाराज शाळेत गेले की पहिल्या दिवशी त्यानं काय केलं, एका पोराची लेखणी चोरून आणली, ती धुंदवली. म्हणजे बरं झालं, खर्चा वाचला आपला. दुसऱ्या दिवशी दप्तरच आणलं, ते बरं झालं. असं करता करता महाराज ते चांगला मोठा चोर झाला ना. जे व्यसनं नाही लागायला पाहिजे ती व्यसनं लागली त्याला. आणि आता व्यसनं पूर्ण करण्याकरता पैसा लागतो. मग तो पैसा त्यानं आत्मदेवाला त्रास द्यावा ना आत्मदेवाकडून मागून घ्यावा. हे आत्मदेव आता कंटाळला ना, कारण सख्खा बाप जरी असेल तर किती देणार आहे देऊन देऊन. तेव्हा तू तुझं बघून घे आता, आम्ही देऊ शकत नाही. तसं या आत्मदेव म्हणला एके दिवशी, मी तुला काही एक रुपयाही देणार नाही महाराज. तसं म्हणल्याच्या नंतर हे व्यसनाधीन जे लोक असतात तर हे काय करतील यांची काहीच गॅरंटी नाही. त्या आत्मदेवानी, या आत्मदेवानी नाही म्हणल्याच्या नंतर एके दिवशी महाराज तो औषध घेऊन आला. औषध कळते ना, ऊसाचा रस, आंब्याचा रस, त्याच्यानंतर कोकम सरबत, तर त्याला म्हणतात सोमरस. त्याला काय म्हणायचं, सोमरस. शुद्ध भाषा आहे, जर ऐकायला बरी वाटती, कारण उच्चार करू नये. आता हे सोमरस एक असा आहे महाराज, चांगल्या चांगल्यांचे डोके काय करतं, बिघडून टाकतं. आणि ज्यानं पेला तो सोमरस ते 3 घंट्यापुरतं स्वतःला राजा समजते. किती तासापुरतं, 3 तासापुरतं, म्हणजे उतरुस्तर. तसं यानंही काय केलं, पिऊन आला. पण महाराज जर नशाच करायची असेल तर उतरणारी नशा कशाला करता म्हणे. जी नशा कधीही उतरणार नाही अशी करा म्हणे. ती म्हणे, म्हणजे महाराज तुम्ही नशा करायला सांगणार आम्हाला. पण नशा करायची पण कशाची करायची. लोक पिऊन पडतात पण आम्हीही पितो म्हणे, पण आम्ही पडत नाहीत कधीच. नेमकं काय पितो सुंदर एका गीताद्वारा आपण पाहू. मेरे बाके बिहारी सावरिया, हो मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, नहीं है तेरा जलवा कहाँ पर नहीं है तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बाके बिहारी सावरिया, मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ. जय श्री राधे. नहीं है तेरा जलवा कहाँ पर. आनंदात
जलवा कहाँ पर है तेरा जलवा कहाँ पर नहीं है तेरा जलवा कहाँ पर नहीं है जय श्री राधे
गोपाल कृष्ण भगवान की जय। महाराज लोक पितात मने पण त्या अंगुरी पाणी आहे मने। आम्ही काय घेतो मने सत्संगाचा प्याला, सत्संगातला जो आनंद आहे आम्ही अमृताचं पान करतो आणि या सत्संगाची जी नशा आहे यक्त महाराज चढत नाही पटकन, आणि एकदा जर चढली तर उतरत नाही। कारण काही ठिकाणी आम्ही ज्या वेळेला कथेला जात असतो तर त्यावेळेला त्या कथेमध्ये महाराज सांगून 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 मला चारदा पाणी प्यावं लागतं, उठा भजन करा उठा भजन करा उठा भजन करा, योगही हलत नाही जागेवर। कारण का त्यांना त्या सत्संगाची नशात चढण झाली, उग कह्याला आले गावात भागवत आहे घरी काऊन बसाव म्हणून महाराज समोर जाऊन बसायचं, बसत बी नाही झोपी जाते। पण या ठिकाणी आता हे जर सत्संगाचा जर आनंद किंवा या सत्संगाची जी नशा एकदा झाली ना, ही नशा वाढत चालते कमी होत नाही, त्याचा आनंद वाढत चालतो कमी होत नाही। म्हणून सांगितलं की बाबा तुम्ही सत्संग करा। आता या ठिकाणी या आत्मदेवानी काय आपलं धुंदुकारिणी आत्मदेवाला मारलं, आत्मदेव कंटाळले आणि ते म्हणजे आता जीव द्यायला निघून जातो, पुन्हा निघाले जीव द्यायला। पुन्हा गोकर्ण भगवंतानी उपदेश केला पिताश्री अनमोल किमतीचे स्वर्गातल्या देवाधिकांना प्राप्त झालेलं नाही ते मागायला लागलेत आणि ते आपल्याला फुकटात प्राप्त झाले म्हणे काय शरीर, आणि याला तुम्ही भगवत कार्याकरता लावाना म्हणे कुठं संसारात पडलात, तिथं झिजवानं म्हणे काय झिजवायचं तेवढं। संसारात जेवढा आपण शरीराला झिजवतो त्यापेक्षा आम्ही जर 2% जरी भगवंताकरता या शरीराला झिजवलं ना तर 98% भगवान आपल्याकडून बाकीची पूर्ण साधना तो करून घेत असतो, पण 2% प्रयत्न आपले पाहिजे, फक्त 2%। कारण बऱ्याच साधकांच्या मनामध्ये असं होतं की आम्हाला वृंदावनला यायचंय पण प्रयत्न एकटं काही नाही फक्त यायचे, त्याला काहीतरी थोडेफार प्रयत्न नाही महाराज आलो असतो तो, पण ते काय झालं जरा अडचण आली, अडचण काय असती मग त्याला विचारलं काय अडचण आहे, अडचणच नसती काही सांगताच येत नाही ना। आता त्यांना कोणी सांगा की महाराज हे दुसऱ्याला बुका लावतात, हा तुम्ही महाराजाला बुका लावता का, हे शक्य नाही। म्हणून 2% प्रयत्न करा, बाकीचे बघा ते प्रयत्न करतं का नाही। आपले 2% प्रयत्न पाहिजे, आपली 2% तळमळ पाहिजे, आणि ते 98% तळमळ तर त्याची असते कारण त्याला भक्त एवढा प्रिय आहे स्वतःच्या पत्नीपेक्षाही जास्त। म्हणून सांगितलं की हे शरीर काय करा भगवंताला समर्पित करून टाका, तो तुमचा सांभाळ करेन म्हणे, सकळ जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीलं असे नाही। सगळ्यांचा सांभाळ करायला पशु पक्ष्याचा करायला लागलाय, त्यांना कोणचे घर आहेत आणि त्यांना कोणचं दार आहे, कुठं AC आहे कुठं कूलर आहे, काहीच नाही, जगत नाहीत का, जगताय ना। तुम्हाला वृंदावनला याच गोष्टी करता आणले मी, साधना काय असते जरा परिक्रमा करा लक्ष देते, साधना काय आहे त्यांचे जर अनुभव पाहिले तर करोडो रुपयाच्या संपत्तीवर लात मारून या ठिकाणी या भूमीमध्ये साधना करतात तळमळ आहे फक्त, आणि अशा व्यक्तीला परमात्मा भेटणार नाही, भेटल की हो। फक्त आता परिक्रमा करताना पाहायचं साधू संत काय त्यांची साधना आहे आणि आम्ही काय करतो, त्यांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर ज्याला पारख आहे संतांची पारख, तर त्याची चित्तवृत्ती त्याला पाहता क्षणी स्थिर होऊन जाते, ज्याला पारख आहे आणि ज्यांनी गॉगल घातले त्याला मग ते काय आहे काय दिसणार आहे,
त्यातली त्यात तुम्ही चष्म्यावाले पुन्हा, इथं चष्मे चालत नाहीत, माकडं घेऊन जातात, तुम्हाला दिसणं मुश्किल आहे. मग काही नाही, असे दोन हाताला धरायचे आणि पाहायचं. तुम्हाला येता येता घरून सांगायचं, विसरून गेलो मी, एक्स्ट्रा आणायचे असते एक एक. काल मला वाटते दोन जणांची कोणाची तरी गेली, गेले ना. हा, म्हणून काही का असाना पण पहा, डोळे उघडून पहा. डोळ्यावर पडळ घेऊन पाहू नका. तर डोळ्यावर जर असं पडळ घेऊन जर आम्ही पाहायला गेलो संतालाच, संत आम्हाला कधीच ओळखायला येणार नाही. संत ओळखा, ढोंगी लक्षात येतं, संत लक्षात येतं, याच्याकरता पारक पाहिजे. आणि हे संत या भूमीमध्ये आहेत. आणि एकतर भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, या संतांच्या पायाने या ब्रजभूमीचा, या ब्रज रज जी आहे ना, रज म्हणजे माती, याचा सुद्धा खूप महिमा आहे. कारण संतांचे त्या ठिकाणी पाय लागलेले आहेत महाराज. ती धूळ लोक मस्तकाला काय करतात, भूषण म्हणून वागवतात त्याला, एवढी महिमा आहे. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मग काय होते, खाणं पिणं राहणं हे तसं घरी तेच आहे. आणि या ठिकाणी जर आम्ही त्याच विषयात असतो तर मग आम्हाला प्राप्त काय होणार आहे. म्हणून संतांची सेवा करा, संताकरता समर्पित व्हा, ईश्वराकरता समर्पित व्हा. आणि असा उपदेश दिल्याच्या नंतर आत्मदेव ईश्वर प्राप्तीकरता वनामध्ये निघून गेले. आता या धुंदुकारी जो आहे तर यानं त्याच्या आईला त्रास द्यायला सुरुवात केला. जैशी करणी वैशी भरणी, आता यानं मारलं महाराजाने एके दिवशी घरातून हाकालून दिलं. हाकालून दिल्याच्या नंतर रात्री जात असताना अंधारामध्ये विहिरीमध्ये पडली आणि त्या धुंदवलीचा मृत्यू झाला. आता या धुंदुकारिणी काय केलं, चार ज्या वैश्य आहेत तर या वेश्या घरी घेऊन आला. त्यांनी आधी सांगितलं, हे बघ तुझ्याकडं जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत आम्ही तुझे आहोत, तुझा पैसा संपला तुझा आमचा काही संबंध राहणार नाही. आता महाराज त्या चार पाच ज्या वेश्या आहेत तर यांचे मनोरथ पूर्ण करण्याकरता हा जो धुंदुकारी आहे, तर हा धुंदुकारी आधी एक चोरी करायचा पण आता दिवसाच्या पाच करायला लागला. एके दिवशी विचार केला, असे छोटे मोठे हात मारून काही होणार नाही म्हणे. त्यानं राजाच्या इथंच हात मारला महाराज. आणि राजाचे जे सैनिक आहे तर या चोराचा शोध घेण्याकरता निघाले. या वेश्यांना कळालं की यानं जे धन आणलंय आज ते राजाच्या इथलं चोरलेलं आहे. पाच जणींनी मीटिंग घेतली आणि सांगितलं, हा तर हाही जाईल आणि राजा आपल्यालाही दंड देईन, याच्या बरोबर मग काय करा, याला संपून टाका म्हणे. त्या धुंदुकारीचा गळा दाबला महाराज, कशाचं मरतंय ते. जळता निखारा त्याच्या काय केला, तोंडामध्ये टाकला तरीही मेला नाही. काय करावं, घरातच खड्डा केला आणि जिवंत त्याला काय केलं, खड्ड्यामध्ये पुरलं. आता हा जो धुंदुकारी आहे हा प्रेत योनीला प्राप्त झाला. त्या वेश्या ते धन घेऊन निघून गेले. आता प्रेत योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी, त्याला गतीच नाही कुठली, नुसतं दुःख आहे महाराज. तिथं अकाल मेले ना दुःख. आणि एके दिवशीचा प्रसंग आहे, गोकर्ण भगवान ज्या वेळेला तीर्थाटन करत 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 आपल्या गावी आले. आणि आल्याच्या नंतर विचार केला की आता हे आपलं गाव आहे, जन्मभूमी आहे, काय करू, एक दिवस या ठिकाणी मुक्काम करू आणि उद्या सकाळी निघून जाऊ. म्हणले आता मुक्कामच करायचा म्हणल्याच्या नंतर आपलं घर आहे म्हणे, घरी जाऊन करू. गावातल्यांना विचारलं, घरी कोण आहे, ते म्हणे घरी कोणीच नाही, घडलेला सगळा वृत्तांत त्यांना कळा सांगितला गावातल्यांना. त्यांना दुःख झालं, जाऊ द्या म्हणे आता काय करणार. आणि त्या दिवशी ते घरी थांबले. थांबल्याच्या नंतर महाराज हा प्रियत यवनीतला धुंदुकारी, रात्रीचे 12:30 वाजले होते बघा, आणि या 12:30 हा धुंदुकारी अक्राळ विक्राळ कसेही आवाज काढू लागला. कधी हत्तीचा आवाज काढायले, कधी कोल्याचा आवाज काढायले, कधी कुत्र्याचा आवाज काढायला लागले. हे गोकर्ण भगवान म्हणे, हे योगायोग नाही आहे म्हणे, हे तर काहीतरी चालले. झोपले महाराज परत,
आणि झोपल्याच्या नंतर या धुंदुकारीनी काय केलं, त्यांच्या अंगावरचं जे आहे तेच ओढून घेतलं. आता मात्र उठून उभे राहिले आणि आपल्या योग सामर्थ्यानं हातामध्ये जल घेतलं, अभिमंत्रित केलं आणि कोण आहे म्हणे खाली टाकलं. हे धुंदुकारी आता त्यांना दिसायला लागला. महाराज, धुंदुकारीनी प्रणाम केला आणि सांगितलं की मी तुमचा भाऊ, माझी काहीतरी गती, मला ही प्रेत योनी प्राप्त झालेली आहे, मला उद्धार कसा होईल माझा, काहीही करा पण माझा उद्धार करा. आता आत्मदेवाला महाराज हे दुःख सहन झालं नाही, तर धुंदुकारीचं आत्मदेवाने काय केलं, श्रीमद भागवताचं आयोजन केलं. आता आयोजन करत असताना वेगवेगळ्या गावी ज्या ठिकाणी पाहुणे रावणे असतील त्यांना निमंत्रणं पाठवावी लागतात, सडा सामर्जन करून सगळे सर्व भूमी पवित्र करावी लागते, जागा पवित्र करावी लागते, रांगोळ्या काढायच्या, तोरणं बांधायचे, सगळं वातावरण मंगलमय करायचं. आणि या धुंदुका आपलं गोकर्ण भगवंतानी त्या पद्धतीनं मंगलमय वातावरण केलं आणि मंगलमय वातावरण केल्याच्या नंतर महाराज श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली. पूर्ण जेवढं काही गाव आहे हे गाव कथा ऐकण्याकरता आलं. आता सांगणारे गोकर्ण भगवान आणि ऐकण्याकरता गाव आले, पण ज्याच्याकरता कथा लावली तो एका जागेवर बसणच झाले. कधी देवळीतच बसायलाय, कधी खिडकीत चालला, कधी ते येऊन त्या गोकर्ण भगवंतासमोर नाचायलाय. कोण ते धुंदुकारी? स्थिर नाहीच. तसं महाराज काही लोक बघा तुम्ही धुंदुकारी असतात कथेत, कथेतले धुंदुकारी माहिती का तुम्हाला? ते एका जागेवर कधीच बसणार नाही. ते मग उठले, नगदीच उदाहरण भेटलं आपल्याला. ते स्थिर मन, ज्याचं मन चंचल, ते स्थिर बसू शकत नाही. शरीरही तर या ठिकाणी बसलेलं असतं पण मन कुठतरी फिरायला लागले. हे धुंदुकारी मग हे कथेत असताना सुद्धा यांचा काही कथेत उपयोग आहे का? काहीच नाही. कारण या शरीराला काय कळायले, ज्याला कळायले ते फिरायले. किती जणांचे मन इथं आहेत ते या ठिकाणी आहेत, त्यांनी हात वर करावर. सगळ्यांचे आहेत का? आहेत ना, चांगली गोष्ट. मग कुठं होतो आपण? आता कळते मन कुठं होते. कुठं होतो आपण? इथंच होतो मन. हा बरोबर, ह्यांनी सांगितलं भागवतात होतो आम्ही. बरोबर आहे, टाळ्या. कुठं होतो आम्ही? भागवतात. पण भागवतात होतो पण कुठं होतो भागवतातल्या विषयात? राईट. धुंदुकारी एका जागेवरती स्थिर बसत नव्हता, फिरत होता. आता या धुंदुकारीला स्थिर करण्यासाठी गोकर्ण भगवंतांनी सांगितलं की हा पहा, या ठिकाणी हा जो वेळू दिसायला लागलाय तर याच्यामध्ये जाऊन तू बस. तो धुंदुकारी त्या वेळूमध्ये बसला. पहिल्या दिवशीची कथा झाली, आरती झाली आणि आरती झाल्याच्या नंतर महाराज जे पहिलं कांड आहे ते पहिलं कांड फटकन फुटलं. दुसऱ्या दिवशीची कथा झाली, तिसऱ्या दिवशीची कथा झाली, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा दिवस आला महाराज. या सातव्या दिवशीची कथा झाली, आरती झाली आणि जे सातवं कांड आहे ते सातवं कांडही फुटलं आणि महाराज दिव्य असणारा हा धुंदुकारी जस काय की स्वर्गातून देव त्या ठिकाणी भूमीवरती अवतीर्ण झालाय, अशा पद्धतीचं त्या धुंदुकारीचं दिव्य शरीर तेजपुंज असं गोकर्ण भगवंतासमोर उभं राहिलं. आता हा जो धुंदुकारी आहे तर याला नेण्याकरता महाराज स्वर्गातून वैकुंठातून विमान आलं. त्या विमानात बसला धुंदुकारी आणि स्वधामाला निघून गेला. म्हणजे ही भागवत कथा काय करते तर पाप्यातला पापी जो आहे त्याचाही उद्धार करते. आता जे सात कांड सांगितले तर सात कांड म्हणजे या सांगितलेल्या आहेत ज्ञानातल्या सप्तभूमिका.
पहिली भूमिका म्हणजे ज्ञानामध्ये आम्हाला मुक्तीपर्यंत जायचं आहे ना, मग मुक्तीपर्यंत जायचं असेल तर त्या मुक्तीची सुरुवात होते पहिली भूमिका सांगितली त्याची शुभ इच्छा. जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये शुभ इच्छा होत नाही तोपर्यंत आम्ही ज्ञानात प्रवेश करू शकत नाही. वृंदावनला यावं वाटलं ही शुभ इच्छा आहे. ही काय झाली? शुभ इच्छा. कीर्तनाला जावं वाटतं शुभ इच्छा, भजन करावं वाटतं शुभ इच्छा. कुठं जर रिकामं बसलं तर रिकामं बसल्या बसल्या ते मन म्हणतं रिकामं कशाला बसलं, जप कर शुभ इच्छा. परमार्थाची पहिली पायरी आहे ही. तनुमानसा दुसरी पायरी. शुभ इच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापती आसमशक्ती पदार्थ भाविणी आणि सातवी अवस्था सांगितलेली आहे तुर्यागा. तुर्यागा म्हणजे या तुर्या तीत जर आपण गेलो तर मोक्ष सांगितला त्या ठिकाणी. तुर्या म्हणजे आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे, पण आपल्याला तुर्यातीत म्हणजे मी ब्रह्म आहे हे सुद्धा आम्हाला नकोय, हा भाव सुद्धा आम्हाला मावळायचा आहे, ही झाली अवस्था तुर्यातीत. आता हे तुमच्या इथं गेलं का इथून गेलं ते मला माहीत नाही, पण कुठूनही जाऊ द्या, पण तिथपर्यंत जायचं आहे. कुठपर्यंत? तुर्यागा भूमिकेपर्यंत. तुर्यातीत व्हायचे तेव्हा मोक्ष, तेव्हा दिव्य शरीर, तेव्हा सगळंच मग मुक्तच मुक्त. आणि महाराज हे गावातले लोक विचार करायला लागले ते विमान आलं पण एकच आलं म्हणे, आणि कथा तर आम्ही सर्वांनीच ऐकली, असं का झालं असं सांगा बरं. आता कथा तुम्ही सगळेच ऐकायला, आता तुम्हाला वाटते का आम्हाला सातव्या दिवशी विमान येणार आहे तिथं न्यायला? हां, बॅगा उचलायच्या, ऑटोत बसायचं, नीट निघायचं, आपल्याला विमान येतं का? नाही येत. काहून येत नाही? काहून येत नाही? बरं, कथा किती ऐकल्या? सांगणाऱ्याने झाले, ट्रेननं जावं लागले, ऐकणाऱ्याला कुठून येणार आहे विमान? सांगणाऱ्याला कुठं जावं लागतं? ट्रेननं. त्याला त्या महामंडळच्या बसने फिरावं लागते. मग ऐकणाऱ्याला विमान येईन का बरं? विमान म्हणजे असे दोन पंख असतात, ते आकाशात उडतं, खाली येतं, असं काही नाही. विमान ही स्थिती सांगितलेली आहे. विमान ज्या ठिकाणी मान नाही अशी स्थिती आम्हाला कथा प्राप्त करून देते, ही विमान स्थिती. हे विमान प्राप्त व्हायला पाहिजे. आणि हे विमान ज्याला प्राप्त झालं, ज्याला मानही नाही अपमानही नाही, सुख दुःख समभाव, मान अपमान समभाव दोन्ही सारखंच, अशी ज्याची स्थिती त्याला विमान भेटले. किती जणांना सुख दुःख समान आहे? हातवर करा. काय विचारलं मी? काय विचारलं? नाही त्यांना ज्याने ज्याने हातवर केले त्यांनी सांगते ना. आता काय विचारलं? की कुणा कुणा करता सुख दुःख समान आहे, त्याला दुःख जरी आलं तर ते रडत नाही आणि सुख जरी आलं तर ते उड्या मारत नाही, असे किती जण आहेत या ठिकाणी बसलेले? वा छान, म्हणजे सगळे अधिकारी आहेत. पुढच्या वर्षी कथा तुम्हीच करता काय की बहुतेक? ही स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे की त्याला दुःख आलं म्हणजे त्यांना रडू नये, या स्थितीला म्हणायचं विमान. ज्या ठिकाणी मानही नाही ज्या ठिकाणी अपमानही नाही ही स्थिती प्राप्त होणं म्हणजे याचं नाव विमान. आणि हे विमान महाराज धुंदुकारीला न्यायला आलं. त्याच्यानंतर परत दुसऱ्या कथेचं आयोजन केलं गावकऱ्यांकरता. गावकऱ्यांनी आता मात्र नियमानिशी ती कथा काय केली, श्रवण केली. ज्या पद्धतीने नियम सांगितले ते पुढं कथेचे नियम सांगितले त्यापैकी काही दोन चार नियम मी सांगतो. कथा श्रवण करत असताना ज्या वेळेला आम्ही कथा श्रवण करतो तर त्यावेळेला निराहार राहून काय करायची असते? कथा श्रवण करायची असते. पण ती कथा पहिले दोन सत्रात चालायची, सकाळ आणि
संध्याकाळ आणि जास्त वेळ पाच पाच तास कसा कथा चालायची आणि एवढा वेळ निराहार का बसायचं तर आळस येऊ नये म्हणून. ते म्हणले महाराज मग आधी तुमचं वजन 50 किलो आणि तुम्ही जर समजा निराहार केलं तर मग दिसणारच नाहीत व्यासपीठावर. मग ते म्हणले एक काम करा फल आहार काय करा फल आहार त्या फल आहाराचा आम्ही फराळ केले बरं फराळ करू द्या काय हरकत नाही पण ते फराळ कमी फुल आहार जास्त व्हायलाय ना. काय व्हायला लागलंय ते फुल आहार. आता एवढा फुल आहार केल्यावर ह्याला उठ म्हणजे उठते का ते भजनाला कवाच नाही ते वाटलंच ते इथं झोपी जाईन नुसतं मुडकं हलवते काय चाललंय माहीत नाही. असंच एकदा काय झालं कीर्तनाला कीर्तन होतं आणि एक जण बाबा ह्या झोपाळू लोकायला पुढं बसायचं एकली नाद असते मग आली आली तर आली आणि बसली कीर्तनाला. जसं मी रामकृष्ण हरी चालू केलं तसं महाराज बाबानं पहिली काय केली गुफा खोलली अलीबाबा चारीस चोरची पहिल्याच सुरुवातीला मला लागलं कल्याण म्हणलं. त्याच्यानंतर रूप पाहत आलोचनीला दोन्ही पाय मायासमोर केले डायरेक्ट. मी आता काय करू कीर्तनाचा अभंग झाला चालीत तर महाराज बाबाने डुकल्या द्यायला सुरुवात केली. आता चालीपर्यंत तर काय मला बोलता येत नव्हतं. चाली झाल्या पांडुरंगाचं नमन झालं आता सत्ता आपली. मग मी म्हणलं बाबा झोपले काय ते उठले ना. मग ते म्हणे नाही. म्हणलं काय करायलात मग खुशाल डुकल्या द्यायलात म्हणलं. ते म्हणले कसं आहे म्हणे महाराज सकाळी काकडा केलाय नंतर पारायण केलंय पुन्हा भागवत कथा ऐकली हरिपाठ केलाय आणि आता तुमच्या कीर्तनाला बसलो. ती झोप यायला लागली म्हणे पण मी काय करायलो तिला असे टक्कर मारायलो आणि लांब सरकवायलो. चांगली गोष्ट आहे म्हणलं मला हे उपाय सांगा ती. उपाय भेटला मला एकच चरण सोडवलं. बाबा जे डुकल्या देऊ लागले का ते बाबा आपता दणकण खाली आदळले जमिनीवर. म्हणलं बाबा आता काय ते काय नाही महाराज म्हणे तिला टकरा मारून मारून ती झोप काय ऐकणे गेली म्हणून आता कुस्ती खेळायलो तिच्या बरोबर. तसे ते काही झोपी जातात तिथे कथेत आणि आता कथेत झोपल्याच्या नंतर हेला विमान येणार आहे का न्यायला एकदा येत नाही. म्हणून सांगितलं की आहार कमी असावा आळस येऊ नये म्हणून आणि रोजचाच आहार जेवढं लागतं त्याच्यापेक्षा चक्कोर कमी खायची. शरीराला कुठल्याच प्रकारच्या बिमाऱ्या येत नाही तुम्हाला वात होत नाही काय होत नाही सगळं शरीर कसं राहतं संतुलित राहतं. आपण इथपर्यंत खायलो तर असं बोट घातलं तर हाताला लागते काय खाल्लंय ते कुठं इथपर्यंत आणि इथपर्यंत खाल्ल्याच्या नंतर याला शुगर बी पी डायबिटीज का होणार नाही. योगी लोकांचा आहार बघा तुम्ही किती योग्यांचा आहार काहीच होत नाही. ते उगे शरीराला जेवढं लागतं तेवढं द्यायचं त्याला. जास्त खाल्लं म्हणजे काही लई माणूस जास्त दिवस टिकते असं नाही उलटं सुस्त होतं. अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला तर मी माझा अनुभव सांगतो की काल दिवसभर मी काहीच खाल्लेलं नव्हतं पण तरीसुद्धा माझी जी एनर्जी आहे एनर्जी जशास तशी होती. कुठपर्यंत तुम्ही तुम्हाला फक्त हेच माहिती आहे तुमच्या माघारी पुन्हा एक काम केलं मी परिक्रमा करून आलेलो आहे मी. पण ते करत असतानासुद्धा एनर्जी माझी जशास तशी होती हे कशाचं फळ असं नो. आणि आजही तुमचे नाश्ते झालेले आहेत मी अजून नाश्ता केलेला नाही काही नाही मी असंच बसलेलो आहे. ही जर ताकद कशाची असेल तर ही ताकद आहे नामाची. आता हे उदाहरण मी काय तुम्हाला पुराणातलं सांगणं काय नाही मी माझा एक वैयक्तिक अनुभव सांगायला लागलो. त्या कीर्तनात त्या भजनात त्यात काहीतरी आनंद वेगळा प्राप्त होता. जेवणात आनंद नसते. जेवढं लागतं शरीराला तेवढं द्या कारण ते अन्नमय कोश आहे का उपाशी राहिला म्हणजे ते जगल असं बी नाही. जेवढं लागतं तेवढं द्यायचं त्याला. सांगितलं कथेमध्ये तुम्ही काय करायचं एक वेळेला जेवायचं. ते म्हणले लईच आशक्त असाल तर ते महाराज तसं जमत नाही ना एकदा जमतच नाही आम्हाला 5-5 मिनिटाला लागते खायला. एक काम करा म्हणे
दोन टाइम जेवा पण कथा श्रवण करा. ते म्हणले दोन टाइमांना भागत नाही. मग त्याच्या पुढचा मार्ग मी काढला. मी म्हटलं डबे घेऊन इथं येत जा आणि इथं खात खात ऐकत जा, पण ऐकत जा काय कथा श्रवण करत जा, फक्त झोपत जाऊ नका. चालते ना? चालते. अशा पद्धतीनं महाराज इकडं पुढं कथाविधी सांगितला, कथा कशा पद्धतीनं श्रवण करायची. आणि या भागवत महात्म्य या ठिकाणी पूर्ण झालं. आता महाराज जे 88,000 शौनकादी ऋषी आहेत, तर हे सूत महाराजांना काही प्रश्न विचारतात. आता यांना भागवत तर कळालं, भागवताचं महात्म्य काय आहे. महाराज ही कथा मग तुम्ही कोणाकडून श्रवण केली? त्यांनी सांगितलं माझ्या गुरुकडून, जे व्यासजी आहेत यांच्याकडून मी ती कथा श्रवण केलेली आहे. ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. काही प्रश्न विचारलेत सूत महाराजांना की महाराज माझा पहिला प्रश्न आमचा असा आहे की किम श्रेयः, आयुष्यात आल्याच्या नंतर जीवन जगत असताना श्रेय कशात आहे, हा आमचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे के शास्त्र सारः, जी काही शास्त्र आहेत, सहा शास्त्र सांगितलेली आहेत, सहा आस्तिक शास्त्रकार आहेत आणि सहा नास्तिक आहेत. नास्तिक म्हणजे जे वेदांना मान्य, जे वेद सांगतं ते वेदाला मानतच नाही, अशाला म्हणायचं नास्तिक. सहा आस्तिक शास्त्रकारामध्ये सांगितलेले सांख्यशास्त्रकार, योग, त्याच्यानंतर वैशेषिक शास्त्रकार, न्यायशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आता सांख्यशास्त्राचे शास्त्रकार कपिल भगवान आहेत. जे वैशेषिक शास्त्र आहे याचे कणाद आहेत. जे पतंजली आहे आपलं योगशास्त्र, तर त्यांचे पतंजली आहेत. त्याच्यानंतर काय सुटलं? एक न्यायशास्त्र का. या न्यायशास्त्राचे गौतम आहेत. जी पूर्वमीमांसा आहे, तर या पूर्वमीमांसेचे जेमिनी आहे शास्त्रकार. आणि जी उत्तरमीमांसा आहे, तर या उत्तरमीमांसाचे व्यासजी. हे सहा शास्त्रकार. मग या सहा शास्त्रांचं सार काय? कारण आमच्याकडे वेळ नाही एवढा आता सहा शास्त्र वाचायला. ते म्हणजे 17 पुराण, 18 पुराण आहेत म्हणजे भागवत पुराण धरलं तर. मग हे सहा शास्त्र, 18 पुराण, 10 उपनिषद, ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता हे वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय सांगितलेले आहेत. मग या प्रस्थानत्रयाचं सार काय महाराज, हे आम्हाला सांगा. त्याच्यानंतर सांगितलं कस्व अवतार प्रयोजना. भगवंत अवतार धारण करतो, पण ते अवतार धारण करत असताना त्या अवतारामागचं प्रयोजन काय? आज आम्ही वृंदावनामध्ये आलेलो आहोत, वृंदावनामध्ये येण्याचं प्रयोजन काय, कारण काय तुम्हाला विचारायलो मी? हा बस शॉपिंग कोण करणार आहे? मग फिरायचं आहे कोणाला? नाही ना, चलू देतो मग 5 वाजता, हरकत नाही ना. हां मुंडके बी हलवी झालेत ते, काही टेन्शन घेऊ नका, कथा ही वेळेत संपणार आहे. वृंदावनला आलोत, प्रयोजन काय, कारण कशामुळे आलात? भागवत कथेला आला, बरोबर आहे. आणि भागवत कथेला आल्याच्या नंतर मग भागवताचा नियम काय असतं? कथा सुरू होण्याच्या अगोदर सर्व श्रोते मंडळीने अगोदर येऊन बसणे, आपल्या मनानंच उठायचं, जायचं, यायचं, असं नियम नसतं कथेत. एकदा बसले बसलेच, पुन्हा उठायचं नाही. तेवढ्या वेळापुरता मोबाईल काय करायचा, बंद करायचा किंवा सायलेंट करून ठेवायचा.
नंतर बोलायचं. आपण दोन तास जर एका जागेवर बसू शकत नसतो तर परमात्मा आपल्याला कधी भेटणार? शक्यत नाही. मग भगवान अवतार धारण करतं, पण त्याचं अवतारामागचं प्रयोजन काय, कशाकरता केले भगवंताने अवतार धारण? त्याच्यानंतर तो जो भगवान आहे तर हा भगवान किम कर्मा हा? अवतार धारण केल्याच्या नंतर जे कर्म आहे, काय काम करतो हे आम्हाला ऐकायचं. आणि पाचवा प्रश्न केला की अवतारस्य, भगवंताचे किती अवतार आहेत? भगवान अवतार घेतले हे आम्ही ऐकले, पण भगवंतानी किती अवतार घेतले हे आम्हाला सांगा. आणि सहावा प्रश्न केला की धर्म जो आहे, भगवान निजधामाला गेल्याच्या नंतर धर्म जो आहे तर हा धर्म कोणाला शरण गेला? धर्मकम शरणम गतः, धर्म हा कोणाला शरण गेला? हे सात प्रश्न काय केले, विचारले. आता त्या ठिकाणी सूतजी महाराज म्हणतात की मी तुम्हाला सर्व प्रश्नांचं तुमच्या उत्तर देतो, पण त्या अगोदर मी काय करतो, वंदन करतो, नमन करतो. आता या ठिकाणी पहिलं जे भागवतामध्ये वंदन केलं आपण महात्म्यामध्ये, हे एक वंदन आहे पद्मपुराणाच्या अंतर्गत. आता हे दुसरं वंदन सूतजी महाराज करतायत, याच्यानंतर पुन्हा तिसरं एक वंदन येणार आहे की ज्या वेळेला परीक्षितेला शुकाचार्य भागवत कथा श्रवण कर म्हणजे सांगणार आहेत, तर त्यावेळेला एक वंदन येणार आहे. मग या ठिकाणी प्रथम वंदन केलं, जन्माद्यस्य यतोन्वयादि तरतस चार्तेष्व भिज्ञस्वराड तेने ब्रह्म हृदयादि कवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारे मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषः धाम्ना स्वेन सदा निरस्तकोहकं सत्यं परं धीमहि. आता याच्यामध्ये देवाला वंदन केलेलं नाही, गुरुला वंदन केलेलं नाही, मसोबाला वंदन केलेलं नाही, न कोणच्या देवीला वंदन केलेलं नाही. याला वंदन कोणाला केले? आता यांनी सत्यम परम धीमही, जे सत्य तत्व आहे तर या सत्य तत्वाला वंदन केलेले. इथं काय वैयक्तिक राधाराणी घेतली नाही, भगवान श्रीकृष्ण घेतला नाही, ना त्यांच्या गुरुचं नावही घेतलं नाही. या ठिकाणी नाव कोणाचं घेतले? सत्य. मग सत्य कोण आहे, सार कोण आहे? येथे सार भगवंत सत्य तत्व. इथं कोणी शंकात नाही ठेवली. ते महादेवाचे भक्त म्हणतात आम्ही मग ते विष्णूला वंदन करणार नाहीत, विष्णूचे भक्त म्हणतात आम्ही महादेवाला वंदन करणार नाही, या दोघांचे भक्त म्हणतात आम्ही कृष्णाला वंदन करणार नाही. म्हणजे तुम्ही नावातच अडकलात म्हणे. मग हे नावाचा भेद ठेवलाच नाही, या ठिकाणी भेद नावाचा ठेवलेला नाही. या ठिकाणी सत्य तत्व सांगितले. भगवान शंकर एक आहे सत्स्वरूप, भगवान श्रीकृष्ण असू द्या सत्स्वरूप, राधिका ज्या श्री राधाराणी आहेत याही काय सत्स्वरूप, भगवती असू द्या सत्स्वरूप, अनादि निर्गुण निर्गुण भगवती सांगितली. इथं भेद ठेवलाच नाही. म्हणून हे भागवत सगळ्यांकरता आहे, कोण्याही देवाचा उपासक असू द्या त्याच्याकरता ही श्रीमद भागवत कथा. गुरुतत्व, काही गुरुभक्त असतात ते म्हणतात आम्ही गुरुला भजून आम्ही दुसरं कोणत्या देवाचं नाव घेणार नाहीत. गुरुतत्व काय? गुरु काय? गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्म या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला माहीत? आम्हाला काय माहीत, तुम्ही म्हणा ना. परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्म म्हणजे जे निर्गुण ब्रह्म आहे ते गुरु, जे सत्य तत्व आहे त्यालाच ब्रह्म असं म्हटलेले. आणि अशा ब्रह्माला, अशा सत्याला, असे जे सत्य परम तत्व आहे, तर या तत्वाला मी काय करतो, वंदन करतो. त्याच्यानंतर महाराज
आता ही जी प्रश्न विचारलेली आहेत, पहिला प्रश्न विचारलेला आहे की महाराज जीवनात आल्याचं श्रेय कशात आहे, जीवन जगलं आणि झाला सुफल व्यापार असं आम्ही कधी म्हणू, म्हणे हरी आला हाता। जीवनाचं श्रेय कशात आहे, भगवंताची प्राप्ती जर झाली तुला हे जीवनाचं काय सफल, जीवन सफल झालं आता तुझं। त्याच्यानंतर महाराज के शास्त्र सार हा, शास्त्राचं सार काय आहे, तर सगळे शास्त्र तुम्ही चाळून उघडून बघा, सगळ्या शास्त्रामध्ये एकच निघतं, परमात्मा हा एकच आहे, जो सत्स्वरूप आहे, जो चित्त स्वरूप आहे, जो आनंद स्वरूप आहे, आणि या परमात्म्याची प्राप्ती प्रत्येक जीवानं करून घ्यावी हे शास्त्राचं सार काढलं त्यांनी। प्रत्येक कुठलाही ग्रंथ घ्या, तो ग्रंथ तुम्हाला हेच सांगणार, वेदांत शास्त्राचा असला तर बरं, व्यासांनी जे सूत्र सांगितलेले ते व्यासांनी केलेल्या सूत्रावरती जे काही भाष्यकार असतील त्या भाष्यकारांची जर आम्ही ग्रंथ अध्ययन केलं तर आम्हाला त्या ग्रंथाचं सार हेच निघतं की ब्रह्मतत्व हे सत्य आहे, ब्रह्म हे अबाधित आहे, आणि ते ब्रह्म शेवटी सांगितलं जातं तूच आहे, परमात्मा तूच आहे, हे झालं सत्यतत्व। आणि हेच काय सांगितलं शास्त्राचं सार सांगितलं, महाराज त्यानंतर विचारलं की भगवान जो आहे तर हा भगवान अवतार धारण करतो असं तुम्ही म्हटलं, पण हा अवतार धारण करतं त्याचं प्रयोजन काय हो अवतार धारण करण्याचं, तर सांगितलं भगवान हा धर्माचं रक्षण करण्या धर्म स्थापन करण्याकरता अवतार धारण करत असतो, धर्म संस्था पणार्थाय संभवामी युगे युगे, धर्मावर आलेली ग्लानी दूर करण्याकरता, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, दुर्जनाचा संहार करण्याकरता भगवंत अवतीर्ण होत असतो, संत अवतीर्ण होतात धर्म स्थापन करण्याकरता, नाही तर धर्माचं रक्षण करण्याकरता, जो धर्म भगवंतानी स्थापन केलाय त्या धर्माचं रक्षण संत करता, संत म्हणले नाही धर्माचे स्थापन करू म्हणून, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच या महा करणे काम बीज वाढवावे नाम, संताचं आणि ईश्वराचं जवळपास कार्य सारखंच आहे पण पद्धती वेगवेगळ्या आहेत, संत कधी कोणाला मारत नाहीत, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, देव तसं करत नाही महाराज, देव डायरेक्ट संहार करतो आणि त्याला परमगती प्राप्त करून देतो, संताचं कार्य तेच आहे जे देवाचं, देवानी जो धर्म स्थापन केलाय तर या धर्माचं रक्षण करणं हे संत कार्य करतात, मग भगवान अवतार धारण करतो, पण अवतार धारण केल्याच्या नंतर पुढं विचारलं होतं की किम कर्म हा काय काम करतो, तर धर्माचं स्थापना करतो, या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय हे भगवंताचं कार्य या ठिकाणी सांगितलं, पुढं सांगितलं की महाराज के अवतारस्य किती अवतार धारण करतो, किती भगवंताचे अवतार झाले, तर सांगितलं की भगवंताचे 24 अवतार झालेले, भगवंताने आत्तापर्यंत एक अवतार राहिलाय घ्यायचा, 24 अवतार भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, त्यापैकी पहिला अवतार सनकादिक मुनींच्या स्वरूपात आलेला आहे, दुसरा अवतार वराह, पृथ्वीवरती ज्या वेळेला ही पृथ्वी रसातळाला गेलेली होती तर हिरण्याक्षाचा वध करून भगवंतांनी वराह स्वरूपामध्ये ती पृथ्वी वरती आणलेली होती, कशाकरता तर या सृष्टीचा विस्तार करण्याकरता मनू आणि शत्रुपेला, पुढं आपण कथेमध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर तिसरा अवतार आहे नारद मुनीच्या रूपामध्ये, चौथा अवतार आहे नरनारायण भगवंताच्या रूपामध्ये, पाचवा अवतार आहे कपिल भगवंताच्या रूपामध्ये, सहावा अवतार आहे अत्री आणि अनुसया यांच्या घरी दत्त भगवान रूपाने, त्याच्यानंतर सातवा अवतार सांगितला आहे यज्ञ अवतार, आठवा अवतार आहे वृषभदेव अवतार, नववा अवतार आहे प्रथु अवतार, दहावा अवतार मत्स्य अवतार, अकरावा अवतार कच्छ,
त्यानंतर बारावा अवतार समुद्र मंथनाच्या वेळी, ज्या वेळेला कच्छ, धन्वंतरी आणि मोहिनी हे तीन अवतार समुद्र मंथनाच्या वेळी भगवंतांनी घेतलेले आहेत. चौदावा अवतार सांगितला नरसिंह भगवान. पंधरावा अवतार सांगितला भगवान वामन. सोळावा अवतार परशुराम रूपामध्ये. सतरावा अवतार व्यासजी, ज्यांनी ही भागवताची रचना केलेली आहे हे व्यासजी यांच्या स्वरूपामध्ये. अठरावा अवतार सांगितला राम. एकोणीसावा अवतार सांगितला बलराम. विसावा अवतार सांगितला भगवान श्रीकृष्ण परमात्मा. यांचा कितवा अवतार आहे? विसावा. की ज्या अवतारामध्ये सगळ्यांनाच विसावा द्याला त्यांनी, कोणालाच मोकळं ठेवलंच नाही. काय पाहिजे सांगा, कोणाला काय पाहिजे? सगळे मनोवांछित. राम अवतार जमलं नाही महाराज ते. बाकीच्या कुठल्याच अवतारामध्ये जेवढं कार्य करायचं तेवढंच केलं, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने या अवतारामध्ये, हे अवताराला आपण पूर्ण अवतार म्हणतो कारण का या अवतारामध्ये भगवान सगळंच काही करतात. म्हणून हा विसावा आहे, जीवाला विसावा देणारा विसावा अवतार काय? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपामध्ये. त्याच्यानंतर एकविसावा अवतार सांगितला कलियुगामध्ये भगवान बुद्ध. त्याच्यानंतर तेविसावा अवतार आहे हंस रूपामध्ये. चोवीसावा अवतार आहे हयग्रीव रूपामध्ये, आपलं तेविसावा हयग्रीव रूपामध्ये. आणि चोवीसावा भगवान कल्की या रूपाने अवतीर्ण होणार आहे, तो अवतार व्हायचा राहिलेला आहे. हे चोवीस अवतार या ठिकाणी सांगितले. आणि आता पुढं काही प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत, तर ही उत्तरं आपण आता उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महावीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. सद्गुरु विवेकानंद महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधारानी सरकार की जय. वृंदावन धाम की जय. चला सर्वांनी आरती करता उभं राहायचे, त्यानंतर काही संयोजक सूचना देतील, त्या सूचनेचं सर्वांनी पालन करायचे. सर्वप्रथम आरती होईल. रामकृष्ण हरी. आरती होईल आणि आरतीचे जे काही यजमान असतील त्यांनी उभं राहावं. Thank you.
गुंघवि व्रजनम मे अस्तुदश वीरगुं शर्वगणगुं शस्तहे आत्मशने प्रजाशने पशुशने लोकशन्य भयशने अग्नि प्रजा बहुला मे करोत्पन्नं पयोरेतो अश्माशुधत ओं कदली गर्भशंभूतं कर्पूरं च प्रदपीतमं आरार्तिक्यमहं कुरु मे पश्य मे वरदो भव जय हो जय श्री भागवता
गोपाल कृष्ण भगवान की जय राधारानी सरकार की जय भगवत महापुराण की जय वृंदावन धाम की जय आज के आनंद की जय। एक मिनट थामा सर्वनिक।